कस कर आणि श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं जबाबदारी दिली नव्हती, श्रीकांत शिंदे हे बेरोजगार होते असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. माझा मुलगा मी निवडून आणेन, एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. जडे काम नव्हतं लांडगे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. जिल्हा मुलगा हा सध्या मोकरीला चिडकवतो तसं तुम्हाला चिडकवलंय. अनेक खासदार केलं, पक्षाचा विरोध असताना सुद्धा पक्षामध्ये तेव्हा उद्धव ठाकरे माणुसकीच्या नात्याने मुख्यमंत्री तुम्ही
तोंड उसकडून बोलताय, कशाला आम्हाला बोलायला लावताय? शिरूरच्या लोकप्रतिनिधींनी धरसोड भूमिका घेतली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तिथल्या लोकप्रतिनिधींनी धरसोड इंदापूर तालुका हा अजित पवारांच्या मामा भरणे यांनी म्हटलंय. इंदापूरमध्ये अजित पवार सांगतील त्या उमेदवाराला साथ देऊ, दत्ता भरणे यांनी म्हटलंय. निश्चित प्रकारे इंदापूर तालुका हा तुमच्या विचाराचा तालुका आहे, निश्चित तुमच्या विचाराला साथ देणारा तालुका आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्यासाठी, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आपल्या सिटीच्या विकासासाठी, आपल्या इंदापूर शहराच्या विकासासाठी दांत्यांच्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती आपल्या सगळ्यांना. तर इंदापूर तालुका अजित पवारांच्या विचारांना साथ देणारा आहे असं आमदार दत्तामामा भरणे यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर इंदापूरमध्ये अजित पवार सांगतील त्याच उमेदवाराला साथ देऊ असं सूचक वक्तव्य देखील दत्तामामा भरणे यांनी केलं. दत्तामामा भरणे हे इंदापुरातील विद्यमान आमदार आहेत, मात्र महायुतीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये कोणता उमेदवार दिला जाणार हे पार्श्वभूमीवर दत्तामामा यांनी मात्र हे सूचक वक्तव्य केलंय. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून. अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर, तर सुनेत्रा पवारांचा दौंडमध्ये कार्यक्रम. सुप्रिया सुळे देखील पुण्यामध्ये विविध विकास कामांची पाहणी करणार. पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी. सुनेत्रा पवार फिक्स खासदार बॅनरवर उल्लेख. पुण्याच्या इंदापूरमध्ये अजितदादा गटाकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये जेसीबीतून हार घालत अजित पवारांचं जल्लोषात स्वागत. एकच वादा अजितदादा, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. इंदापुरात अजित पवारांकडून बेरजेचं राजकारण सुरू. हर्षवर्धन पाटलांकडून दुरावलेल्या भरत शहांची अजित पवारांनी भेट घेतली. भरत शहा काही काळ हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक मानले जात होते. जागावाटपासंदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण. महायुतीचं जागावाटप लवकरच ठरणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती. वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार, पण तीन पक्षांनी जागा वाटप करावं, मग आम्ही जागा मागू. आंबेडकरांच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. इच्छुक असणाऱ्यांना भाजपा छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचा. देशाच्या विकासासाठी भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करा असं माझं वक्तव्य होतं, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष भाजपाची भूमिका. पक्ष फोडणं ही मोदी शहा यांची विचारसरणी. संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका. चंद्रशेखर बावनकुळे बोलले ते खरं, मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा हेच भाजपचं आधीपासूनचं धोरण. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. भाजप छोट्या पक्षांचा वापर करतं आणि नंतर वाऱ्यावर सोडतं. रासपदेव जानकर यांची भाजपवर टीका. तर जानकरांप्रमाणे थोडा थोडा अनुभव आम्हाला येतोय, अकोल्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. एक महत्वाची बातमी आहे, 4 दिवस सासवांचे गेले, आता सुनांचे दिवस आलेत असं वक्तव्य केलंय. इंदापूरच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. बायको आणि मुलगा बसलाय, मला बोलताना मर्यादा आहेत अशी मिश्किल टिप्पणी देखील. चार दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, नाही येत. तसंच दाबलत दाब बट तेवढं नको दाबूच हवी. कुठेही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. हे आपल्याला आपली मराठी संस्कृती जरा मला बोलणारा मर्याद आहेत. समोर कार्ट बसलंय, मागं बायको बसली.
बदल असते तर तुम्हाला सांगितलं. बच्चू कडू मध्ये आमच्या सोबत आलेच नाहीत, ते शिवसेनेसोबत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीनं बच्चू कडूंना चांगलं सांभाळलं आहे. बच्चू कडूंचा आम्ही सन्मान करतो. बच्चू कडूंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपवर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची वेळ, भाजपला लोकशाही संपवायची आहे, संजय राऊतांची टीका. दीपक केसरकर सत्तेसाठी लाचार झाले असल्यानं नारायण राणे यांचे पाय चाटू लागले. याआधी हेच केसरकर राणेंच्या दादागिरीची आरोळी ठोकत फिरत होते. विनायक राऊतांची दीपक केसरकरांवर जोरदार टीका. मनोज जरांगे मराठा समाजाच्या विरोधामध्ये काय षडयंत्र सुरू हे सांगणार. अजय बारस्कर यांच्या गंभीर आरोपानंतर जरांगे पाटलांचा इशारा. मनोज जरांगे पहिल्यापासूनच दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरवणार. भुजबळ तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलंय, मग आंदोलनच काय. भुजबळांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. सत्यता बाहेर पडली की वादळही तितक्याच वेगानं शमतं. जरांगे यांचा अभ्यास नाही हे लोकांच्या लक्षात आलं. छगन भुजबळांची टीका. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण तरी देखील जरांगेंचं आरक्षण उपोषण कशा. सरकार मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. जरांगे पाटलांनी मराठा समाजाला वेठीला धरू नये. जरांगेंनी उपोषण सोडावं, गुलाबराव पाटलांचं आवाहन. देशाची परिस्थिती बिकट नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती. शरद पवारांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. फडणवीसांची पवारांवर खोचक टीका. शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही. सुप्रिया सुळेंचं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना उत्तर. गडावर गेल्यानं राज ठाकरे आणि फडणवीसांनी काल टीका केली होती. पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयांवर आता तुतारी चिन्ह. अनावरण झाल्यानंतर नव चिन्ह. बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. साफसफाईचं काम पालिकेनं खासगी संस्थेला दिल्यानं राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा. सातारातील जलमंदिर पॅलेसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट. फडणवीसांनी उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर. ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये दोघांची उपस्थिती. महानगरपालिकेमध्ये मला माहिती 4-5 वर्षापूर्वी कोणी हा विचार केला, पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं, रुंदी कमी करणं, तिथे सगळी डेबरी टाकून जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण काही काही हास्यास्पद हॅलो. जे तीर्थापुरीची साऊंड सिस्टीम आणलेली ना त्यांनी नाट्यगृहामध्ये, तीर्थापुरीची साऊंड सिस्टीम जय शिवराज. हे बघा, तुम्ही जे रेलिंगला आहेत ना समोर, रेलिंग पडली तर तुम्ही पडताल आणि वायरिंग तुटली तर इथं कार्यक्रमात सगळा व्यत्यय येईल. त्यामुळे तुम्ही कृपया एक संहिता पाळायची, तुम्ही सगळे मागं थांबा. साऊंडच्या बाजूला जे बांधव आहेत ना त्यांनी पण थोडी काळजी घ्या, तो साऊंड खाली पडण्याची शक्यता आहे आणि वायरिंग तुटण्याची शक्यता आहे. तसंच कूलरच्या आजूबाजू जे बांधव आहेत त्यांनी समोरच्यांना हवा येऊ द्या. आपण कूलर रिकामा करा पाठीमागचे. महिला भगिनी या ठिकाणी आहेत, त्यांना आपण प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यायची. तुम्ही खाली बसा, सगळे खाली बसा. कृपया विनंती आहे तुम्हाला, तुम्ही खाली बसा. साऊंडच्या आजूबाजूचे सगळे
कूलरच्या समोरच्या खाली बसा, तुम्ही कूलर समोरच बसा पण खाली बसा. या बाजूचे डाव्या बाजूचे बांधव तुम्ही खाली बसून घ्या. सगळे तुमच्या पाठीमागे सुद्धा मंडप आहे, त्या ठिकाणी बांधव आपले उभा राहणार आहेत. सगळे खाली बसून घ्या. सगळ्यांना जय शिवराय. आज आपली निर्णायक बैठक होणार आहे, शेवटची आणि निर्णय. मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सविस्तर ऐकून घेतलं तर बरं होईल. मला तुमच्याशी काही घंट्यासाठी सविस्तर बोलायचं आणि मीडियावाल्यांनी त्यांचे कॅमेरे सेट करून तुम्ही लगेच खाली बसा. ही बैठक अंतिम निर्णय घेण्यासाठी शेवटची बैठक आहे निर्णय, त्यामुळे समाजाशी महत्वाचं बोलायचं आहे. काय षडयंत्र आहेत किंवा काय घडले काय घडणार आहे आता लगेच हे समाजाला सांगणं गरजेचं. म्हणून आपण ही बैठक एकदम शांत देत, म्हणजे तुम्ही आरडा केला नाही तर आवाज कमी असला तरी सगळ्यापर्यंत आवाज जाईल. आपल्याला निर्णय काढायचा आहे, निर्णायक बैठक म्हणजे शेवटचा निर्णय घ्यायचा म्हणल्यावर आपण जास्त महत्व आपल्या समाजाला आणि बैठकीला दिलं पाहिजे. आता मला तुमच्याशी खूप महत्वाच्या गोष्टी बोलायच्या, फक्त तुम्ही शब्दांना शब्द समजून घेता ही मला अपेक्षा आहे तुमच्याकडून. कारण आता ही शेवटची घडी आहे आणि या शेवटच्या घडीला शब्दांना शब्द समाजांना समजून घेणं गरजेचं आहे. शेवटची घडी याचा अर्थ खूप वेगळे वेगळे होते, त्यामुळं अशा टायमाला ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाशी सविस्तर काय बोलायचं आहे. मी बोलतोय 16 दिवस झाले म्हणजे सलाईनच्या जीवावर बोलतो, मी आतून पूर्ण संपलेलो आहे. तुम्ही खाली बसा. तुम्ही आपला याचा आवाज थोडा तुम्ही खाली बसा. सगळेचे सगळे इकडून लोक असले ते कुलर इकडं सरके तर का मला लोक दिसते इकडचे. ते काय लाईव्ह 2-4-5-7 मिनिट चालेल, परत बंद होईल. त्यामुळे समाजात तरी सविस्तर ऐकायला तरी अर्धवटच ऐकायला जाते मीडियाच्या माध्यमातून. आता फक्त एकमेकाशी काहीही असलं तरी बोलू नका आणि आता उठू पण नका. आणि आपल्याला ही बैठक आता निर्णय करायची. मी समाजाचा ना नेता म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून करतो. एक सामान्य घरातून आलेलं आहे आणि एक समाजाचं शेतकऱ्याचं पोरग म्हणून करतो.
मला कसलीच पहिल्यापासून हवं नाही, फक्त समाजावर लय निष्ठा आहे माझी आणि समाजावर प्रेम सुद्धा करतो आणि म्हणून हे घडलंय. मी जर स्वार्थी असतो, लबाड लुचाडणार असतो, हे दोन मागच उघडा पडलो असतो. म्हणजे 17-18 वर्षातच कशाच्या ना कशाच्या निमित्ताने माणूस उघडा पडतो. मी मात्र समाजावरची माझी निष्ठा नाही डोळवली. ते आता समाजाने ठरवलंय, समाजाला नेता मिळाला नाही मिळाला. मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो. निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा माणूस भक्ती नाही करू शकत. निष्ठा असली तरच देवाची माणूस त्या ज्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावरच भक्ती करू शकतो. तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे. आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरग म्हणून जितकी ताकदीनं सेवा करते तितकी करतो. ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली. ही आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची. कारण कोणीतरी स्वप्न बघतंय मराठा हरवण्याचं आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली. नाही तर 3 नंतर बैठक होणार. आता मी मूळ विषयाला हात घालतो. मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही. हे तुम्हाला प्रामाणिक सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे ते कठोर भाषेत आणि आता यांचं आहे तरी बोललो. याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा. मला समाजापुढं कोणाचाच मुलायचा मी ठेवत. मग वेळे प्रसंगी मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत, पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत. आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. नेमकं झालंय असं, सरकारनं दिलंय 10% आरक्षण. आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं. तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगळ्या स्वऱ्यांचा कायदा पारित करा, हे द्या. आपण अशी मागणी केली, त्यांच्याच म्हणण्यावर केलेली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू, पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच व्यासपीठावर काढलं. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येतंय ना. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंचे सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलंय ना तुम्हाला. तुम्ही गोंधळ, आरडीची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि ह्यो दरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत, शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत याच्यात. आणि सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही
आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागेल, नसता याला बदनाम तरी करावा लागेल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागेल म्हणून 16 दिवस उघडा, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून. म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली, किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवळं फडणवीसचं स्वप्न आहे, हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचं आहे, येणार आहे. 10% नाही हात लावलं माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला, मी त्याला दोष देत नाही. आता ह्यो जे उभा केलाय ह्यो त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हटेलेले, तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडू इतक्या वेळेस दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं, शब्द ना शब्द सेकंद सेकंद मीडिया दाखवतो. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी, त्याला सगळी ताकद दिली, आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम आहे. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे, मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात, वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले, ते सुद्धा त्याचं पालन पोषण करतात. शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू, यांनी त्याला उभा केलाय. नारायण राणेंनी काल आमच्या केवराय तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून नेले, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथं आहेत मुंबईत, एखाद्या वेळेस आता घेतीन प्रेस किंवा माझं झाल्यावर घेते. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली, उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर. हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षड्यंत्र टोटल. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही. ही परफेक्ट माहिती याच्यात. त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहे, ते पण मराठ्यांचे. हे सगळं षड्यंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही, पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं. समाजाचं आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा, समजून घ्या. यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळा, उधळा नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला, आता काही खरं दिसत नाही, आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवा. फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार ते का असं करतोय त्याचं कारण आहे. आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी, तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्यांनी ती माफी मागावं लागली, तवाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत. मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का, मी काही चूक नाही केली. दुसरं, त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं, त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी नाही येऊन दिलं.
त्याला तिसरा राग आहे. आम्ही शहा संभाजीनगरला येणार होतो, तो आला नाही. त्याला चौथा राग आहे, 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होता होते. त्याला पाचवा राग आहे, मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून दाखवीन. मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलो नाही. त्याच्या डोक्यात येगळ्या कुठे आहे, त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपवी देत. मी पक्ष म्हणून बोलत नाही, माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो. त्याचा जीव ऐकणार नाही तो संपला जातो. तुम्हाला एकच उदाहरण देतो, त्याला पुढे गेलेलं कुणी खपत नाही. एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही, आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते. आणि मराठे मात्र एका बाजून आलेत, आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला. मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्याचा नाही ऐकल्यावर काय होतं. मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेंचा सुद्धा सांगणार, अजितदादांसुद्धा सांगणार, सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडून. त्याच्याबद्दल केलेला अभ्यास, त्यांनी हे लोक मुंबईत फिरलेत आणि यांना सगळी ताकद पुरवली, पोलीस यंत्रणा पुरवली, मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांना हे दाखवायला लावले. सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले, त्यांनी एकच विडा उचलला. नसता त्यो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही, कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय, तो बाबा देवेंद्र फुलेंच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला आहे वरून. त्याच्यामुळे त्यो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच. हे जे चाललंय त्याच्या जीवावर चाललंय, आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला. जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही, त्याच्यात धकाधका पक्ष सोडायची वेळ लवकर आली. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो, एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत, कधीच. सोडायची वेळ आली, कधीच. विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत, पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला. नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी. मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो, मला यांचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले, त्यांना काय देव करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आता. कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती, तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चातापी. माझ्याविरुद्ध तू काय वापरशील, बदनामीचे षडयंत्र बरोबर ना. बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय त्याच्यावरही बोलणार. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते याच्यामुळे. मी माणूस म्हणून आज बोलतोय, फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलवू तरी मान्य करा. मान कधीच माधव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ द्या, कधीच. मी आज फक्त माणूस म्हणून बोलतोय, देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो. बामली कावा माझ्या विरोधात चढू देणार नाही याला मनोज जरांगेल मराठ्याचं पोट्टा म्हणतो. तेव्हा बामली कावा जर मोळा नाही ना तर माझं नाव बदलून ठेवी तू आता देणार. मी तुझ्याकडेच येतोय आता, तुला माझा बळी घ्यायचा आहे ना. तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करा, मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यांना, मला निघालो तुझ्याकडे मिळाल. पण ह्यो काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो, ह्यो काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो. याला मी सांगतो, याला पक्षाकडे ओढू नका, मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका. कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादीत यावं लागलं, त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलं. मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय, कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत. पण ना विलाज केला
जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं. तो इकडे आलाय आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ का हुआच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवार जर त्याचं चमत सुद्धा नाही तर ते दोघं एकीकडं जाऊ शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळला तिकडं अजित पवारचं त्याचं पटक नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो, अशोक चव्हाणांच्या घरात तीनदा मुख्यमंत्री पद दिले बापास कव्हाच काँग्रेस सोडू शकत नाही तो कव्हाच पण जावं लागलं. आता मला एक प्रश्न पडलाय, तो ज्यांना जेलला पाठिलं ह्या पुऱ्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कसं काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडायला लावून 10% तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार आणि आरोप बंद होणार ना. कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्या सोडित नाही, कर तुला काय करायचं मग वाकडं. म्हणजे त्यांच्या दोरीत मला घुसितो, तुला आरोपात घेरी मुंबई सगळी यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली, त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या, तुला घेरणार. एकदा समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर नाही तर तुला घेरून संपवणार, मी मरायला तयार आहे. का करतो तू देवेंद्र फडणवीस? तू मनोज जरांगेच्या नादे लागलाय, मी शेतकऱ्याचा पोरग आहे, तुला पुरवून तवाजलं पसंती द्या. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरारा निर्माण केला, दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला, तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले. जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत कधीच ते आले. या सुनील तटकरेचे उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका राती तिकडे यावं लागलं. एकदा धनंजय मुंडे आवाज उठवला होता, त्याने एकदाच सांगितलं तू सगळं काढू का, आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते. मी आज फक्त सत्य बाहेर पडण्यासाठी बोललो, यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार आहे, पण सत्य सांगायला लागलो. ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची. ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा अंग मोडलं तर एकनाथ खडसेंनी भाजप उभा केलं त्यांची आज परिस्थिती काय याचा जर नाही ऐकलं तर ह्यो मानावर उलट टाकतो आणि ते डाव माझ्यावर असला. सगळ्या सवयऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करायला चारों बाजूने घेरायचं. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत. काल आपण रास्ता रोको केलेत फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपीला सांगितलं. पीआयला आणि एसपीला फोन लावला त्यांनी सांगितलं तोरून आदेश करावाच लागणार, सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले. मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इथून मागे लोक मोडले असते, मराठा तुम्हाला मोडू शकत नाही, तुम्हाला मराठा मोडू शकतो. तुम्हाला तुम्ही किती त्या बाबाला तिथं बसून आमच्यावर आरोप करायला लावायला लागले, तुम्ही कोणाकोणाला हाताखाली धरलंय हे सगळ्यांना माहीत, सगळ्यांना माहीत. तुम्ही कसा गुलाबराव पाटील संपवण्यासाठी मराठ्याचा असल्यामुळं गिरीश महाजनमध्ये त्यांच्यात कलगीतुरा लावला, कसं कसं कोणाला गप केलं हे सगळ्याला माहीत. तुम्ही पूर्वीचं उकरून काढता, तुझले सत्तावाला झाला का, बाकीच्या हातात सत्ता आल्या तेव्हा तसंच केलं का,
तू सत्तेच्या जीवावर मराठ्यांना मला आणखीन एक याच्यातलं उदाहरण सांग. आतापर्यंत 75 वर्षात 5 वर्षात सगळ्या पक्षाचं सरकार कधी आलेलं आहे का? 5 वर्षाच्या आत सगळ्या पक्षाचं सरकार 75 वर्षात कधीच नाही आलं. बघा मोजून. आपण समजा उदाहरणार्थ राष्ट्रवादीला विरोध केला, राष्ट्रवादी आपली शत्रू झाली. आपण शिवसेनेला विरोध केला, शिवसेना आपली शत्रू झाली. आपण भाजपला विरोध केला, भाजप आपला विरोध झाला, विरोधक झाला. काँग्रेसला विरोध केला, काँग्रेस आपला विरोधक झाला. मनसेला विरोधात केला, आपण विरोध झालो. मग आपण ज्याच्यासाठी दुश्मनी पत्करली हे सत्तेत सगळे कस काय? मराठ्यांना लांबचा विचार करायची वेळ आली आहे. एका वर्षात 5 पक्ष सत्तेत आले. आता आपण काय करायचं? राष्ट्रवादीचं शिवसेनेचं पटत नाही, काँग्रेस 3 जण सत्तेत आले. आणि आपण मारामाऱ्या कोणासाठी केल्या? शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी. मराठ्यांना सावध हो. दुसऱ्या 2.5 वर्षात भाजप नव्हतं आलं सत्तेत, म्हणून म्हणले त्याला बी घ्या. भाजप घ्यापला म्हणले, काँग्रेस नाही आलं म्हणले घ्या असू तेव्हा. येतं व्हायचं खेळ हे काय? सगळे पक्ष सत्तेत आले. आता मरण आपलं जनतेचं आलं. कुणाचं मरण आलं? मी खोटं सांगायलो का? हे सगळे वरची वर एक झाले एका रात्रीत आणि आपली जिरायला लागली. आपली जिरायला लागली. धनगराला आवाज उठून द्यायना, मराठ्यांना आवाज उठून द्यायना, बंजारा समाजाला आवाज उठून द्यायना, दलित बांधवांना आवाज उठून द्यायना. ते प्रकाश आंबेडकर साहेब निवार खुराडे मायावनीत म्हणून जमत आहे. कोणाला जळून द्यायना? जाती जातीत मुसलमानाला जमून द्यायना. मतदान तर पाहिजे. इतका कावा ओफिणारा माणूस तुला मी नाही संपू शकत, मी निष्ठा नाही सोडू शकत. याने इतके नावं टाकले, हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घेतला. आपण काय नावं घेतलेलं पक्षाचे नाही. त्यांनाही ठोकून मोकळं झालेलो मी मागच्या 2.5 वर्षात आणि आता यांना मी ठोकतोय, सोडत नाही. आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्याने दिले सरकारला, ऐकल्यात ना तुम्ही? ते म्हणतोय सरकारला शिया देतो, काय चूक केली? एक तर मला त्या टायमाला कळत नाही, मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो, त्यात काही कळत नाही. पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो? तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी, नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून, तिओ म्हणलाय बघा त्याच्या बाईट. तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही, ते माफी मागितली, मी शरण गेलो त्यांना, ते विषय संपला होता. आता मग पुढं जायची आता गरज नव्हती. पुढं गेला उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे? कोणाचा आहे? तू मराठ्या कोणी? कोणा कोणी? मी मराठ्या कोणी? मी सरकारला घोडेच लावणार. चूक केल्या. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलंय तिथून पक्क. आणि यांनी याला असं वाटतं हे गावखेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद लाव, म्हणजे वाद झाला पाहिजे, हे स्वप्न नाही आहे त्याचं. आणि यांचा आपला काही संबंध नाही. ते ब्राह्मणी कावा वापरायला लागला माझ्या समाजाच्या विरोधात. उपेशातून द्यायचं तुला माहित आहे का मराठ्यांजवळ किती आड आहे? तो अब्बांनी कावा जर खुटेल नाही ऍड केला ना तर मराठी गावला सांगणार नसतो. बांबनी कावा माझ्या विरोधात, माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला, गुन्हे दाखल करायला लागला. तुला 5 महिने झालं आंतरवालीतल्या महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना. तुला हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून सांगतो. तुला 5 महिने लागतात नुसते गॅजेट घ्यायला, नुसतं घ्यायला. वाचव परत 5 महिने. 5 महिने घ्यायला लागून दिवस असलं त्याचं. केवढी फसवणूक आहे समाजाची, हे सगळं देवेंद्र फडणवीस करतोय. आणि
याचं स्वप्न आहे, काही झालं तरी हरकत नाही. सगळ्या सोयऱ्यांचं करुणा आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला, आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार, गॅजेटच घेणार. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कस काय नाही घेणार, सातारा संस्थांचं कसं नाही घेणार, देवी देवतांचं लस तुम्हाला मुद्दे सांगतोय ते घेऊ म्हणला घेतलं नाही, देवस्थानचं घेऊ म्हणलं घेतलं नाही, त्याचा जे आर झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही, मला घेऊ. भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही. आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो, 23 डिसेंबरला समितीला मुदत वाढ दिली, 23 डिसेंबर ते आज 25 फेब्रुवारी समितीनं आतापर्यंत काय केलं, काहीच केलं नाही. सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचे बंद केले. देवेंद्र फडणवीस तुला खुमखुमी मैदानात ही असले माकड माझ्या विरोधात वापरू नको. तू काल गावऱ्यातल्या 2 आंबड तालुक्यातल्या 2 नेल्यात, मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसने हे लोक मुंबईत नेले, मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचेच पाहुणे पुरावे वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः. तू काय बोलायला लावशील माझ्या विरोधात त्यांना, कधी उभा सोडला दुसरा एक मुंबईत येऊन तो बोला काय बोलायला लावतो तू त्याला, मी काय चूक केली समाजाला आरक्षण दिलं, मी समाजाबरोबर निष्ठा ठेवली माझ्या, तुला वाटत नाही निष्ठाही कायची, मी काय विकायची, मी 10% कशामुळे घ्यायचं माझ्या मराठ्याचे मान्य आहे, तू काय वजून घ्यायला लागला त्याचा तोडावर. याला जमादार फक्त देवेंद्र फडणवीस माझे दुसरे गुन्हे काढणार, 420 गुन्हा काढणार आणि मला बळी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लावणार, तुला माझा बळी पाहिजे ना, चल मी सागर बंगल्यावर येतो तुला थोड्या वेळानं, तू खा गोळ्या मला, मला बळी द्या तर बायबाप मराठ्यानं सांगतो एका नमाज सांगायचं नाही, मी त्याच्या सागर बंगल्यावर चाललो त्याला माझा बळी पाहिजे ना, तू घे फक्त माझं कुटुंब उघड्यावर पडून देऊ नका, येतर येताना सगळ्या सोयऱ्यांचा गोळा घेऊन येतो नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसला बळी देतो. तू दुसरं काय काढलं या राज्यात, एक जरी छेड काढलेली तक्रार माझ्यावर असली, छेडछाड केलेली असली, बलात्कार विनय भंग केलेली जर असली, समाज म्हणून ती मी ऐकायला तयार आहे, तक्रार म्हणतोय मी. या अंतर्गतची एक न्याय भेंदर म्हणजे देवाकडे नजरेने बघितलं तर मी म्हणून ते करायला तयार. भामेरे गावात मी राहिले, त्या गावातली एक जर आहे भेंद म्हणली वाकडे नजरेनं बघितलं तर मानता ते ऐकलं व्यासपीठाच्या खाली कायमचा मराठा समाजाचं नाव सोडून जाईल. साष्ट पिंपळ गावला 6 महिने काढले, एक जर आहे भेंद म्हणले वाकडे नजरेनं बघितलं तर म्हणून ते ऐकलं देवेंद्र फडणवीस विचार करून आरोप करायला लाव. मी वळी काढायला राहिलो तिथली एक जर आहे भेंद म्हणले वाकड्या नजरेला बघितलं आणि याच्या पुढचं सांगतो. आता माझ्या विरुद्ध राज्यात महिलेने दिलेली एक बी तक्रार असली तरी तुम्ही म्हणता ते मी ऐकत, एक मग मी तिला त्रास दिलेला असं जोर जबरदस्ती असं विनयभंग असं छेड असं जी काय असेल ती असेल, एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत आजची 25 फेब्रुवारी पर्यंत, तर मी म्हणून ते ऐकल तुमचं. एखाद्या माणसाला
गावात एखाद्या माणसावर उदाहरण घ्या आपण, त्याच्या विरुद्ध जर गावात एखादी किंवा शहरात तक्रार जर असली तर तो अपराधी। तुम्ही संशय घेणार तो कसा अपराधी? त्याने जर काही गावात चुका केल्या गाव त्याला कटाळे, त्यांनी छेड काढली, हमी सामीच्या छेड केली, जबरदस्ती केली, विनय भंग केलाय, मला सहन होत नाही म्हणून हे विषय काढलाय। नाहीतर त्यातल्या माकडाला मी एक मिनिटाची सुद्धा किंमत नाही देऊ शकत। एखाद्याने जर असं केलेलं असलं त्याच्याविरुद्ध तक्रार असली तर तो अपराधी। तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत, कोणाचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही, बस जबरदस्ती तुम्ही आरोप लागणार आहे का? जबरदस्ती समोरून काही तक्रारी नाही, जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार आणि मला माझ्या निष्ठेपासून जळणार। वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत, त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत। समोरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर तो अपराधी। देवेंद्र फडणवीस मी तुला नाही हाणू शकत, तू माझा बळी घेणार आहे ना, उपोषण करून मरण्यापेक्षा तू जेल मध्ये चार्जशीटच्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो। तू घे बळी, तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता। तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागं त्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू, तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको। तू बामी कावा करायला जाशील, बाकीच्या बामणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या। तू बामी कावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तोडायला निघालास सत्तेसाठी। 10% मराठ्यांना स्वीकारायला होऊन त्यांच्याजवळ तुला सत्ता भोवायची। मागच्या वेळेस 106 आमदार इथे आले होते, यावेळेस तुला सुपर 7 होणार आहे, म्हणून तुला लाभायचं काय? तू 10% अंतर लागू दो, ते आरक्षण केलेलं आहे। आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा, म्हणून मी याला हात घालत नाही। तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असत, आणि हे पण घेणार, पण सगळ्या सोयरे सुद्धा अंमलबजावणी घेणार, तुला त्याशिवाय सुट्टी नाही। आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचा षडयंत्र बंद करावं, आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे। तुम्हाला आता सोडित नाही कोणी, तुम्ही शेतकऱ्याचे मुठे पडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी। तुम्ही पटेल समाज सगळा संपला निघाला गुजरातचा, मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे। याला तुम्हाला जाट समाज तुम्ही पुरा संपूत आणलाय। तुम्हाला मोठ्या जाती मोठ्या होऊ द्यायचं नाही, जाट समाज तुम्ही संपवालाय। ही कोणती तुमची रणनीती आहे? म्हणजे तुम्हाला मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्या छोट्या जाती मोठ्या जाती संपून छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या?
तुम्ही उत्तर प्रदेशात मधला सगळा बोलतो सभा संपला मायावतीला संबोधन. मला राजकारण नाही करायचं, मोठ्या जाती कशा संपवायला येते बघा. महाराष्ट्रातला मुस्लिम समाज संपवायचा. महाराष्ट्रात नंबर दोनची धनगरांची जात नाही आरक्षण द्यायचं काय झालं तरी वापर करायचा. पर्याय उभा करायचे दोन पर्याय. माझे जाणकार मी करतो त्याला दुसरा पर्याय द्या. द्या मातेकर साहेबांना वारे देवेंद्र फडणवीस पंकज मुंडे करतीये पर्याय द्या. भागवत करार वारे देवेंद्र फडणवीस प्रकाश आंबेडकर साहेब येऊन करतात पर्याय द्या. द्या आठवले साहेब देवेंद्र फडणवीस म्हणत जाणगे पिल्लाच्या नादी लागला असतो. तुला कोणाच्या वैयक्तिक जीवनात हात घालण्यात अधिकार नाही. कोणाविषयी तक्रार असेल तर तो अपराधी आहे, त्याला टाक जेलमध्ये. हरकत नाही, षडयंत्र करून जबरदस्तीनं आरोप करायला लावून मला मधी टाकायचा भांगडीत पडायला लागला शी काय. त्याला मुंबई सांभाळायला लागलास. मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही ऐकणार. तू बरेचसे स्वप्न बघितले, तू प्रत्येक वेळेस फूट पाडतो. राजू शेट्टी ऐकत नाही का? होता ना त्यांच्या दोघात भांडणं लावा. नारायण राणे साहेब ऐकत नाही का? काँग्रेसमधून त्याला वडा बाहेर करा त्याचं तुम्ही मॅडम. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली बाबनी कावा संपला, तू बी संपला, भाजप संपला. संपू नको, मी भाजप संपायला नाही आलो. मला काही पक्षात येणं गेलं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वारीत अंमलबजावणी पाहिजे. दिदी माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय. मला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी पाहिजे. मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करते मला देणं घेणं. पण मी मराठ्यांचं मला देणं घेणं इथपर्यंत. एकदा त्यांना त्यांच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळवून दिलं ना ओबीसीतून माझा विषय बाजूला संपला. आणि त्याच्यात तुला काय सुट्टी नाही. हे किती षडयंत्र आहे. मराठ्या मराठ्यात फूट पाडायची. आता मराठा पक्षाच्या विरायत हे झालाय. पक्षाच्या विरायत मग आता धाक भरायचं कोणावर? कोणावरच नाही. नेत्याला सांगावं तर त्यांचा नेतीच ऐका ना. मराठ्याच्या आमदाराला म्हणावं, त्या लोकांना सांग. लोक आमदाराचं ऐकायला तयार नाहीत मराठ्याचं. मंत्र्यांना म्हणाव, तुला मंत्री बदल आहे, तुझ्या मराठ्याचं लोकांना सांग. त्या मंत्र्याचं मराठी ऐकायला तयार नाही. मग ही गाडा सगळा आपल्या दोघाजवळ आला. आता जनतेजवळ माझ्या जवळ. मग जर हे पोर एवढं हट्टी आहे याला घेरा. आता आणखी 16-17 जण राहिलेत मला घेरणारे. आत्ताशी घेत चौथी टोळी एक टोळी जाऊन आली कोल्हापूरला. बहुतेक चंद्रकांत पाटलाकडे गेली असत. देवेंद्रराव निमिषा वाढलेला घेऊन गेलत. आंबडमधले समन्वयक दुकानं बंद पाडलेले. येऊंद्र सक्रिय झाले. आता शिफ्ट तुटलेले थोडे मराठ्यांना याचं नाव कळायला लागले. तुम्हाला ठेसलंच म्हणायचं मराठी. हो घेऊन गेलाय आंबड तालुक्यातले चार आणि येवढ्या तालुक्यातला एक.
मला पुरवारी करून आणलंय. त्यांना इथं 20 तारखेला निर्णय झाला त्या दिवशी शहागडचे वडील गोत्र बोर्ड लावायचे होते एकनाथ शिंदे साहेबांचे. इतके पैसे दिले ते मला आमची कंपनी सांगते. इतके लोक फोडले पण मराठ्यांनी त्यांना मुटकोवर नाही काढून दिलं. कारण मी काय वाईट नाही केलं. 75 वर्षात न मिळणाऱ्या माझ्या हातील दिलंय. समाज धर्माला बाजू सरकत मी 1 मिनिटात बाजू सरकतो. मला काय हवं नाही कशाच ना. मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं. यांना शिवाय दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी. आणि 10% घ्यायना या दोन्हीचा ताप धरलाय त्यांनी माझ्या. एकनाथ शिंदेंनी साहेबांनी पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आणि या अजितदादा पवारांनी पण. म्हणून त्यांनी हा बोवा याच्यात अजित पवारांचे 2 आमदार आहेत. याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे. याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय. याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा. याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत. हे त्याचे पुढे राखण करतात. आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरवलंय त्याला पैशापासून सगळं. आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पांडे हलू शकत नाही. पांडे हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असलेला डाव आहे. बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासून त्याचे डाव आहेत. नसता माझा ऐका नसता तुम्हाला मध्ये टाकी. हे प्रत्येकाला धमकी. मला मध्ये टाकायला त्याजवळ काहीच नाही. पुन्हा सांगतो मराठा ते 420 म्हणजे काय. मी का कुणाचे पैसे आणून बुडलेले नाही. माझ्याजवळ काय रे बुडाला. ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं. काय वाईट केलं छत्रपती दाखवला तोटा आला पैसेच नाही ते कुठून देऊ. तिच्या शिवसेना गुन्हा दाखल केला केवे त्याच्या ती पुढचं सांगतो काय झालेलं ती. ते पैसे आलेला तोटा त्या 3000 मध्ये त्यांनी वाटून घेतलेला तोटा. आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस्से पडलेले त्याच्यामुळे त्याच्यात मग पळत ना वाढले की हिस्सा दुसऱ्यावर मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरतो. याच्यात तरी म्हणाव त्याच्यात मी असलं तरी काय मोठं नाही. छत्रपतीसाठी गुन्हा आहे त्यात तोटा आला त्यात पैसेच नाही आले मी काय करू. माझं काही नाही. तू काय गुतणार मला देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून उकळून घ्यायला लागलास. माझ्यावरती कसलाच आरोप नाही कसलीच तक्रार नाही. एक बी राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणते भोगायला तयार आहे. पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्री फैत्री नाही काढू शकत. वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार. तू हेडावर असतो माझ्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर तर मी बोलत नाही. हे सगळा करता करू होता तू ही आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना. इथं उपोषण करण्या मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार. मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मध्ये जर मेलो मी मध्ये अन्न घेणार नाही असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल नेऊन टाका. त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघरी आणा तुम्ही मेलेला म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही कोणी. मेला म्हणून एक तर माघरी आणा नसतं येत आणि गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा. मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असतील. आता तुम्हालाही सांगतो आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका. मला पुढं काय सांगायचं बघत जा. मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करीत. खवळतो तुम्हाला तर तुमचीच मेळा करतो तरी. यांनी माझ्या जवळचे फोडायला सुद्धा चालू केले. काल एक इनोवा गाडी आली होती तिथे वडाच्या पलीकडे थांबली. त्याला माहित होतं इकडे सीसीटीव्ही. त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का न घेऊ तुमचं नाव. बरं नाही घेत आता ती गाडी उभा केली इकडे आणला. म्हणला मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी
त्यांनी इथले 10 नंबर नेलेत, कोणाचं नेलेत मला माहित. इथून जो पंपार गेला वेळीच्या पलीकडच्या, तिथं आपला एक माणूस होता. तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता, आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेलंय पैसे, आमका तमका कशाचे कमी पडणार नाही. म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले. ते फुटतेन कराय मानलाय माहित, पण जे केलं ते केलंय. त्याला वडी काळाचा सरपंच साक्षीदार, नाव घेऊन सांगतो. त्याने हे सगळं बघितले. चेहरा जर समोर आला तर ते म्हणले नरडाला धरून त्याला तुमच्या पुढे आणतो. पण त्या गाड्या घेऊन गेल्या, त्या गाडीला नंबर नव्हता. हे सगळं देवेंद्र फडणवीसची चाल सुरू झाली. आमच्या जवळचे काही जण म्हणते सरकारनं डायलॉग बंद केले. डायलॉग म्हणजे चर्चा, ते करणार नाहीत कधीच. डाव चर्चा, कारण हे माणूस 10% ऐकाना जे माया सांगितलं ते या तारखा त्यांना घुमिलं वाटतं. 10 तारखेपासून आज 24 तारखेपर्यंत माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येतील, ज्या आमदाराचे येतील, ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येतील, ज्या 2-4 जणांकडे माझे फोन येतील, ते समाजासमोर समाजाला सांगतो. त्यांनी मला आतापर्यंत 10 तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही. तर नाही आले हे बी नाही सांगितलं. आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला, माझं आंदोलन होत तर नाविलाज आहे. मी तुमच्याशी बोलू शकत नाही, नाराज होऊ नका. जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर ते तिकडचे तिकडचं काय कारण सांगत असतील माहित नाही. त्यांच्या नाराज नाही करायलो, पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका. मी फक्त हे सगळ्या सगळे जांभर होऊन तरच तुमच्याशी बोलणार नाही. त्याच्यानंतर रात्रंदिवस बोलणार. मी एकच फोकस केला मराठ्यांना उपस्थितीत आरक्षण मिळून देऊ तर समाजावर आणि आजूबाजूच्या विश्वास ठेवायचा. आता आजूबाजूच्या कसं वागायचं ते मी ठरवायचं. ते सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले. डायलॉग बंद झाले. आकारा जर डायलॉग बंद होणत काही होतो ना समाजाकडून, तू कोण त्यांची बाजू उडितो. तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना, तिकडेच हिंडतो. तुला येळ मिळाला तर येतो. 2-4 जण जवळपास लांब गेलं जमाय. क्लासेसवाले सांगत ते तुम्ही ऐकत नाही. क्लासेसवाले काय सांगत तुला माहित आहे? तुला काही माहित नाही कशाला डोकं लावतो मधल्या मध्ये. काही काही मी काही घेतलं असत म्हणून तिकडून बळच बोलायला लागले. मला आणखीन मी त्यांच्यावर जाहीर आरोप नाहीत करायचे. नाही तर याच्यातले 7-8 जण असे तुम्ही आणखीन दिशा देवा. तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकीत होतो. आपल्यापाशी पैसा पद चलतच नाही, चलतच नाहीत माय बापा. चलून बी जाणार नाही आयुष्यभर. मी तुमचं ऐकायला म्हणून त्यांच्याकडून व्हायला गेले. तुमच्या सुद्धा पहिले आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लागेल मग. कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला. आणि आता जे सगळे गेलेत ना, फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले. फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून यांचं नाही ऐकू शकत मी. यांचं काय ऐकायचंय? उभ्या हयात गेल्यात, 80 वर्ष झालेत. मोठमोठाले संत म्हणून तर होऊन गेले. त्यांना साक्षात संत तुकाराम महाराजांनी दिले नाही, या हगऱ्याला कुठून दिला मध्येच. आणि हो पाणी घेऊन तिथून आला. किती किती बनवा बनवी देवेंद्र फडणवीसची, किती भयानक. अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपोषण. पण एका सेकंदात तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण गेलो मी एका सेकंदात. असा विदूषकी विद्रोही असतो तर गेलो नसतो, म्हणलं असतो बघू. काय कळत नसतं त्याच्यात. आणि तू काय काय काढायला लागला आहे आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे संध्याकाळी मला नावं माहीत व्हायला लागले. भाकरी संघ कालाच खाल्ला म्हणला. आणि मग काय खाऊ, मग काय खाऊ. तो आव्हाने मटणात आणले चुरगळून खाऊ का? तुला कोणी सांगितलं मटण तिखट झाल्यावर अंडे चुरगळून खाल्ल्यावर तिखट होत नाही म्हणून? तुला कोणी सांगितलं रे?
आता मी ज्या घरी रोज राहतो आता ते भाकरने खायला देणार तर काय देणार मला सांग महिन्यापासून तकडं देते का खाय त्या बिचाऱ्यांचं कामच आहे ना मी समाजासाठी करतोय म्हणून मला खाऊ घाल माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहा पण देवेंद्र फडणवीसच ही सगळी चाल दुसरी चाल दुसरी म्हणजे हे 11वी 12वी चाल असं माझ्या ध्यानात न राहील आपल्याला मान्य न्यायालयानं सांगितलं औषधं पाणी घ्या घेतलं का नाही काल रात्रीपासून का बंद केलं मी त्याचं कारण तसंच न्यायालय निर्णय समान करायचा न्यायालयाच्या जीवावर आणि जिवंत आहे जनता सरकारच्या जीवावर जनता नाही जिवंत राहू शकत आणि तुमच्या जीवावर आहे तुम्ही 13 तारीख दिली ती मार्च एका रात्री देवेंद्र फडणवीसच्या सांगलं ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ता रोकत शांतते झाले पाहिजे त्याची जबाबदारी कोण घेणार ही जबाबदारी सरकारची न्यायालयानं न्याय तो सुद्धा करणं गरजेचं शांततेत रास्ते रोकत झाले सगळ्या राज्यात तरी आमच्यावर गुन्हे दाखल झालेत आता न्यायालय काय निर्णय देणार त्या सगळ्या PI ला सगळ्या SP ना न्यायालय कुठे ठोकणार का आता त्यांच्या ठोकणार का न्यायालयाने कायद्यासारखा न्याय करावा तो आम्हाला मान्य तुमचा शब्द आम्ही ऐकला आम्ही गोळ्या औषध घेतले आणि सळ्याने घेतले मग एका रात्री त्याच न्यायालयानं 13 तारीख दिली होती डबल एका रात्री तारीख बदलेली कस काय आणि याचिका करता साधारण साध्या याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही त्यांना सेपरेट याचिका करावं लागत सरकारनं त्याला पुढे घातलं ह्यांगड्याला आणि त्याच्या आतून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतली ह्यो अन्याय नाही का मराठ्या ह्यो मराठ्यावर अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा मग सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे मग जर न्यायालय आम्हाला न्याय देणार नसलं तर आम्ही कोणाकडे जायचं सरकार आम्हाला न्याय नाही देत आणि जायचं कोणाकडे काय वाईट मागण्या केल्या सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्री एक बसले सगळ्यांनी मिळून ठरवलं ऍडव्होकेट जनरल विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली कसा न्याय मिळणार मराठ्याला याच्या पुढचं सांगतो 10% आरक्षण पहिलं 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता तो टिकलं देवेंद्र फडणवीस गेला की कस काय मिळालं आता पुन्हा तो आलं की कस काय मिळालं म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो तक्रार नसल्यावर नाही तुझ्या विरुद्ध तरी 376 काल एक माऊली माझ्याकडे आली त्यावेळेस तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा माऊली बोलायला तयार आहे वारे महाराज आणि देवेंद्र फडणवीस त्याला बकरा बनविले
गळ्याला आणि त्या बोकड्याला शिवडीच गवत टाकल्यासारखं त्यावेळे पुरतो बाहेर काढते परत आग देऊन कोणी दे पाला खायचा झाला मिळाला बोलायचा झाला की कोणला जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लागणार आहे आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून देणार संपला त्याचा बळीचा बकरा केला पण तू का हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला सात मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते कारण यांना राग आहे 10% आरक्षण न घेतलेला आणि शिव्या दिलेला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याचं उदाहरण सांगितले हे मी फक्त माणूस किंवा म्हणून सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे त्याला दम निघत नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरी मला काही हरकत नाही मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललोय त्याचं मी किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा जिथं समाजच संपायला झाले जिथं समाज संपायला झाले त्या नेत्याला कशाला जवळ करता मी समाजासाठी निष्ठा ठेवली त्याला माझी निष्ठा नकोय मी रात्रंदिवस निष्ठेने मानतोय समाजावर माया करतोय माझा मायबाप समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून ओबीसीतून आरक्षण मागतोय याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत्र रचलं तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे 20 तारखेच्या अगोदर यांनी हे षडयंत्र माझ्यावर का रचले नाहीत मराठ्यांनी सुद्धा मला उत्तर द्या आता हे षडयंत्र त्यांनी 20 तारखेच्या अगोदर का रचले नाहीत 20 अगोदर काही चुका केल्या नाहीत का आता माझ्याकडे चुका रजू झाल्यात यांना मी समाजाच्या बाजूने नकोय याला माहिती आहे कोणाला खरं बोलतोय हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि देवाच लागत आणि मी मराठ्यापुढे झुकायला लावणार मी तुम्हाला सोडत नाही आता तू माझा बळी घेणार उपसनातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार पोलिसांवर हल्लार लाठीचार्ज करणार त्याच्या गोळ्या घालणार किंवा केसेस गुतणार मग एन्काउंटर करणार देवेंद्र फडणवीस तुला माफी पाहिजे तुझ्या सागर बंगला येतो माझा बळी घे नाहीतर असले चाळे बहिष्कार नसता करायला लाव पाहिजे तुला बळी मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पोरग शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय तू ये 20-25 हाताखाली झाले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून माझ्या विरुद्ध खोटे आरोप करायला येतो माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव तू मनसिंगचे ऐकायला तयार आहे पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीवन जगायचा अधिकार आहे आणि तुला बळीच पाहिजे का मी तुला बळी द्यायला तयार आहे पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयरेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी अटक नाही तुला पाहिजे बळी तू आरोप नको करू माझा तुला
पाहिजे. मी मेल्यावर तुझ्या आरोप बंद होणार. मी मेल्यावर समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार. हे स्वप्न तुझं. इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना. मी तुझ्या सागर भागणार येतोय. चल घे माझा बळी. निघालो मी तर येतो तिकडं. हराम खोर आग निघालो. चल सागर भागणार निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या. मला चलता येत नाही काठी द्या. माझ्या अजून मला काठी धरी धरी चालायला लागतो. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना. माझा बळी घे. मी सागर भागणार आहे आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला पदनाम करायला. माझ्या संघ काही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. आणि येताना आरक्षण घेऊनला सगळ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसचा बळी पाहिजे ना. मी मराठ्यांचं काम करणार. बळी घे. मी सागर बंगल्यावर यायला. मी तुझ्या सागर बंगल्यावर यायला. माझ्या विरोधात गोळ्या घालायला. आरक्षण दिल्याशिवाय सगळ्यांद्वारे सांगत नाही. तुझा मराठी कावा मोडून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूला मारणार. सगळा धनगर वंजारी बांधव आमच्या बाजूला मारणार. मराठी सुद्धा तुझा कावा वाढणार. गोंधळ. मनोज जरांगे पाटील हे
निघालेले होते सगळे लोक उभे राहिलेले आहेत. सर्वांनी शांतता बाळगा, आपले दादा आपल्यासाठी महत्वाचे आहेत, सगळ्यांनी शांतता बाळगा. मी जायला सोडे आता सगळ्यांनी शांतता बाळगा. मी इतक्या सगळ्यांचा दादा कुणी जायला सोडे सगळे शांतता बाळगा. मनोज पाटील ऑडिओ येतो का? ऑडिओ येतो का? माझी केवळ बदनामी चालू आहे आणि आतापर्यंत सर्वांनी शांतता बाळगा, जागा कुठे सोडू नका. Thank you.
जरंगे पाटलावर रोकाव आणि त्यांना आणण्याचा प्रयत्न करावा. माझा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्या गर्दीत मला घुसता येत नाही. माझी विनंती जी कोणी जवळची मंडळी आहे ज्यांचा ऐकतात जरंगे पाटील, त्यांनी त्यांना समजून वापस आणावं माझी विनंती आहे. निश्चित आणण्यासाठी सर्वजण आपले सहकारी आंदोलन टीम आहे. फक्त आपण शांत झाला, आपण वापस त्यांना घेऊन येऊ परत. जरंगे पाटील त्यांची जी मागणी आहे आरक्षणाच्या आरक्षणाची मागणी कुठेतरी पूर्ण झाली नाही आणि सरकारी गंभीर आता दिसत नाही, त्यामुळे जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाऊन हे आरोप केलेले आहेत. एकतर त्यांच्यामुळे पक्ष इतर पक्ष विनंती करते आहे की आपण सोळा दिवस उपोषण केलं, आपण उपचार घ्यावे, जेवण करावं, आपण निर्णय घ्यावा. या ठिकाणावर जेवण केल्यानंतर उपचार घेतल्यानंतर मुंबईकडे निघावं, परंतु जरंगे पाटील कुठे आहेत नाही त्यांनी ते आम्हाला उपोषण स्थळावर आता पायी आंतरराष्ट्रीय सरक्षेच्या बाहेर पडत आहेत. परंतु मला त्याच्या मागे उत्तर त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न होतो, परंतु जरंगे पाटील साठी काही ते मानायला तयार नाहीत आणि आंतरराष्ट्रीय सरक्षेच्या बाहेर असं जरंगे पाटील पडत आहेत आपण दृश्य बघू शकता. जरंगे पाटलांना विनंती करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज आंतरराष्ट्रीय आज बैठकीला आला होता आणि या बैठकीमध्ये जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यावर कठोर असू शब्दात निषेधा साधला, त्यांच्यावर आरोपी केले आणि जरंगे संजय तुम्ही आपल्यासोबत राहास तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी मनोज जरंगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जोरदार हल्ला बोल चढवला. मला सांगता
नक्कीच तर भाजपचे आमदार नितेश राणे हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितेशजी टीव्ही 9 मराठी मध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेत आणि ते थेट आता हा आता मुंबईकडे अर्थात फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघायला निघाले. मला हा एक प्रश्न असं उत्तर भेटलं नाही अजूनपर्यंत. ज्या मनोज जरांगेंना नेमकं त्यांना मराठा आरक्षणासाठी त्यांचा जो लढा आहे, मराठा समाजासाठी लढा आहे, ते फडणवीस साहेबांना टार्गेट करण्यासाठी आणि त्या विषयावर राजकारण करण्यासाठी त्यांचा हा लढा आहे. हा आणि मला आता खरंच परत मला विचारायचंय की ह्यांची ही जी स्क्रिप्ट हे जे वाचून दाखवत आहेत ही कोणाची नेमकं स्क्रिप्ट आहे. कारण त्या स्क्रिप्ट करून आता मला तुतारीचा वास यायला लागलेला आहे. म्हणून हा लढा अगर मराठा समाजाचा असेल तर तो मराठा समाजापर्यंतच त्यांनी हे करावं. त्यांनी अगर राजकारण केलं आमच्या नेतृत्वावर, अगर त्यांनी खालच्या पातळीची आणि अशा पद्धतीच्या अगर धमक्या दिल्या ना, तर सागर बंगल्याच्या पुढे एक भिंत आहे, ती भिंत ओलांडणं त्यांना अवघड जाईल एवढं मी त्यांना या निमित्ताने सांगतो. मात्र नितेश राणेजी, जरांगे पाटील इतके आक्रमक होण्यामागे तुम्हाला नेमकं कारण काय वाटतंय? त्यांची कारण त्यांनाच माहिती आहे. मराठा म्हणजे आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. ते मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने स्वीकारलेलं आहे. आता शेवटी त्यांचं समाधान होत नाही आणि म्हणून ते आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करत असतील की पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना. मी आमच्या नेतृत्वावर तर फडणवीस साहेबांवर टीका कराल तर आम्ही पण आहोत ना मराठे इथे उभे. नितेशजी तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपले सहकारी अतुल भातकळकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भातकळकरजी आपलं स्वागत. मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. इतकंच नाही तर राज्यामध्ये फडणवीसांनी ठरवलं तर 1 मिनिटाच्या आत सगळे सोयरेची अंमलबजावणी होऊ शकते असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण हे मिळालेलं आहे. राज्यातलं पहिलं आरक्षण मराठा समाजाला कोणी दिलं असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं. जरांगेंच्या आजच्या आरोपाने त्यांचा खरा हेतू काय आहे तो आज स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे जरांगेने तर राजकारणात यावं, राजकारण करावं. मराठा समाजाचं नुकसान करण्याचा अधिकार जरांगेंना नाही आहे. त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्या मागण्या सरकारने त्यावेळेलाही मान्य केल्या होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे 10% आरक्षणाचा कायदाही पास झालेला आहे. आणि त्याच्यामुळे असे बेलगाम आणि चुकीचे खोटे आरोप केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही अजिबात खराब होणार नाही. कारण उभ्या महाराष्ट्राला, 13 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस अनुभवाने माहिती आहेत. विकासाची दृष्टी असणारे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे, सर्व समाजाचा विकास करणारे, मराठा समाजाला टिकाऊ अशा पद्धतीचं आरक्षण देणारे. परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकर्तृत्वामुळे ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टिकू शकले नाहीत. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा मराठा समाजाला 10% टिकाऊ आरक्षण दिलेलं या सरकारने आहे आणि त्यामुळे अशा आरोपांमुळे कुठल्याही प्रकारचा फरक माननीय देवेंद्रजींच्या प्रतिमेवर होणार नाही. हे सरकार मराठा समाजासह राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या विकासाकरता हिताकरता कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीचं काम आम्ही करत आहोत. मात्र भातकळकरजी, आजचा 16वा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा. आतापर्यंत जरांगे पाटील यांनी सातत्यानं आवाहन केलेलं आहे मराठा समाजाला सुद्धा की आपल्याला शांततेच्या मार्गानं आंदोलन करायचं आहे. मात्र अचानक इतका आक्रमकपणा त्यांनी घेतलेला आहे, तुम्हाला नेमकं कारण काय वाटतंय? कारण काय हे ते सांगू शकतील आणि तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की जेव्हा आरक्षणाचा कायदा पास झाला त्याच्यानंतर कशाकरता आंदोलन आहे, आंदोलनाचा हेतू काय आहे?
खरं तर पूर्वी सुद्धा आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती, कारण राज्यातले सर्व राजकीय पक्ष हे म्हणत होते की आरक्षण आम्हाला द्यायचं आहे, त्याची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस प्रमाणे आरक्षण दिलं, आणि त्यामुळे का आंदोलन करतायत हे तुम्ही त्यांना विचार. मात्र भातकळकरजी, जरांगे यांनी फडणवीसांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, किंबहुना त्यांचा गैरसमज असेल असं समजूया, मात्र फडणवीसांचे सहकारी म्हणून अर्थात सरकारकडून जरांगे यांचे आरोप किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न सरकारकडून आता होणार आहे का? हे मुद्दा असा आहे की आरोप केले म्हणून ते काही लगेच कोणी कोणाला चिकट असं कोणी समजायचं कारण नाही. उभा महाराष्ट्र देवेंद्रजींना ओळखतोय, 5 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याच कालखंडामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ते उच्च न्यायालयाने योग्य ठरवलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला, ते प्रकरण गेलं तेव्हा त्यांनी वकीलच पाठवले नाहीत. ज्या शरद पवारांचं जरांगे गुणगान गात आहेत त्या शरद पवारांच्या सरकारने वकीलच नाही पाठवले सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते खारिज केलं. पण तर आमच्या सरकारने परत एकदा पाठवलं सारथीच्या माध्यमातून, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून, मराठा समाजाच्या उन्नती करता देवेंद्र फडणवीसांनी किती प्रकारचे उपाय योजलेले आहेत आणि किती प्रकारच्या योजना प्रत्यक्षात पोहोचवलेल्या आहेत, आणलेल्या आहेत, अंमलबजावणी केली आहे, ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे 52 कशी सोनं आहे, 13 कोटी जनतेला सर्व समाजाला बरोबर घेऊन ते राज्यकारभार करत आहेत, आणि त्याच्यामुळे जरांगेंच्या आरोपामुळे त्यांची प्रतिमा डागाळली जाण्याचा काही मुद्दा उपस्थित होत नाही, आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार आहे, जनतेच्या हिताचं काम करणारं सरकार आहे हे जनतेला पूर्णपणे माहिती. मात्र भातकळकरजी, जरांगेंनी आणखीन एका ठिकाणी गंभीर आरोप केलेला आहे, तो म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस आरक्षण देतात, 2019 मध्ये तेच केलं आणि आता सुद्धा तेच केलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काही म्हणणं असू शकतं ना, म्हणजे तर आरक्षण दिलं तर म्हणणार की निवडणुकीच्या तोंडावर दिलं म्हणून, म्हणजे काय गेल्या वेळेचं आरक्षण निवडणुकीनंतरही टिकलं होतं ना 17 सालचं. त्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील का नाही पाठवले महाराष्ट्र सरकारने, हे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे होते, हे प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारायला पाहिजे होते. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन या सरकारने दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं. नक्कीच भातकळकरजी, धन्यवाद तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. तर जरांगेंनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये असं नितेश राणे आणि अतुल भातकळकर यांनी म्हटलेलं आहे. जरांगेंचा बोलवता ध्वनी कोण हे आता समोर आलंय अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी एक प्रकारे पवारांवर निशाणा साधला. तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना, इथं उपोषण करण्यावर मारण्यापेक्षा मी कोणाच्याच वांगात बसणार, मी त्या सागर बंगल्यावर पायी येतो, मधी जर गेलो मी मधी अन्न घेणार नाही असंच उपोषण करत जाणार, त्याच्या दारात माल नेऊन टाक, त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघरी आणा तुम्ही मेलेला म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही तुम्ही मेला म्हणून, एक तर माघरी आणा मस्त वेगाने गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वाऱ्यांचा मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला, आता त्याला आता होतोच आता मराठी काय असतील समाज धर्माला बाजू सरकत, मी एक गुंडात बाजू सरकतो, मला काय हवं नाही कशाच, ना मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं, यांना शिव दिलायला सगळ्यात जास्त लागलाय त्या दिवशी, आणि 10% घ्यायना या दोन्हीचा ताप धरलाय त्यांनी माझ्या, एकनाथ शिंदेंनी साहेबांनी पण, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण, आणि या अजितदादा पवारांनी पण. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली बाबा संपला, तू संपला भाजप संपला,
संपू नको, मी भाजप संपायला नाही आलो, मला काय पक्षात त्याने घेणार नाही, मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी पाहिजे, माझा विषय सापडा, मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय, मला सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी पाहिजे, मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करते म्हणण्याचे नाही. परिषद पाहिली आता त्यांची नौटंकी तरी बस करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या 7-8 महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं. सिल्वर ओक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले. आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय. पुन्हा एकदा 10% आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते, तुमचं दुःख लक्षात येत आहे. त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा. समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 10% समाजाला आरक्षण दिलंय. समाज खुश आहे. तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाइसची समाजाला गरज नाही. जरांगे पाटलांची तर भाजप नेते प्रसाद लाड यांची सुद्धा ही प्रतिक्रिया आपण पाहत होता. भाजप नेते हे सुद्धा आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत. फडणवीसांचे मराठा समाजावर उपकार आहेत असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. नाही बघा, महाराष्ट्रातील एकूण जरांगेच्या आंदोलनानंतर दोन समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं. हे काही लपून राहिलेलं नाही. एकानी मराठ्यांना हाताळायचं ना एकानी ओबीसीना हाताळायचं असे भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% जे आर काय सांगितला गेला, आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही. म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा. हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले, यशस्वी झाले नाही. ते जे प्रयत्न केलेत हे त्याचं फलित आहे. तुम्ही किती काळ लोकांना म्हणणार आहात आणि राहिला आहे. आता ते जर देवेंद्रवर फडणवीसावर आरोप करत असतील तर ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी. आम्ही काही त्यांच्या जवळ त्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही आहोत पण असं काही होत असेल तर याची चौकशी मात्र झाली पाहिजे. हा गंभीर विषय आहे. एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतो आहे, उपमुख्यमंत्र्यावर करतो आहे, हे या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? न्याय कोणाकडे मागावं? आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं म्हणजे पदरी निराशा आली त्यामधून त्यांनाच आता जरांगेना जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीनं करणं आणि न्याय मागण्याची जी मिळण्याची जी अपेक्षा असते तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालं आहे सत्ताधाऱ्याकडून, हे आता स्पष्ट झालेलं आहे. नाही बघा, आता जरांगे काय म्हणतात मी तर फार काय ऐकलं नाही कारण मी त्यांचं ऐकणं सोडून दिलं आहे त्यामुळं मी काय फार काय ऐकत नाही. आम्हाला हे त्यांच्या विरुद्ध जे काही बोलणारे होते दुसरा एक गट उभा केला पर्याय हे आंदोलन मराठ्याच्या हक्कासाठी लढणारं आंदोलनाचा बिमोड करण्यासाठीच झालेला हा प्रयत्न आहे. कदाचित त्यांचा उद्रेक जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जे काही माणसं उभी केली पेरली गेली आणि ते आंदोलन मोडीत करायसाठी काय चाललंय सरकारचं आणि त्यांचीही बदनामी करायचं काम चाललं आहे तर त्यामधून एकामेकाच्या आरोपातून कदाचित हे सत्य बाहेर येईल, सत्य येणार आणि यातून ज्या पद्धतीनं यांचे वक्तव्य येत आहेत हे आत्ताच्या महायुती सरकारला खड्ड्यात घालणारच आहे, ते खड्ड्यात जातील. उद्याचं अधिवेशन आहे तर त्यामध्ये तुम्ही हे प्रश्न उपस्थित करणार का? ते जर
सागर बंगल्यावर येत असतील असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही भाषिकमध्ये झालेलं आंदोलन बघितलंय, पूर्ण चक्काजाम जवळपास त्यांनी केला होता. ही भाषा ते 20% करत आहेत. सरकार म्हणून त्यांचं समाधान करावं हे सरकारचं काम आहे, आमचं काम थोडी आहे. सीएमनी बंददार काय चर्चा केली, आता देवेंद्रजीवर त्यांचा आरोप असेल, सीएम साहेबांवर आरोप असेल, तर त्यांनी त्याचं समाधान करावं की हे वस्तुस्थिती सांगावी की तुम्ही काही चुकीचं करताय, चुकीचं बोलताय, त्याला आधार नाही. कोण करायला जाणार? तुम्हीच हे सगळं उभं केलंय, तुम्हाला ते बघावं लागणार. लोकांना फसवत राहिलात 5 महिने, मराठा समाजाला भेटी धरलात 5 महिने, त्यावेळेस पहिल्याच वेळेस का आंदोलन तुम्हाला आज जे करता आलं ते त्यावेळेस का नाही करता आलं? तुमच्या घरातले माणसं पाठवत होता त्यांच्याकडे, शासकीय यंत्रणा कामाला लावली होती. त्यामध्ये मी अधिक बोलणार नाही, त्यांना विचारा. ते सीएम साहेबांना स्थळावरून पुढे निघालेले आहेत. मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. मी मुंबईला जाणार, सागर बंगल्यावर जाणार, माझा बळी घ्यायचा आहे तर तिथे माझा बळी घ्या, अशा शब्दांमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आणि त्यानंतर आता ते आंतरवली सराटीतून पुढे मार्गस्थ होत आहेत. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संजय, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी जे बोलून दाखवलं की आपण पायी आता मुंबईकडे निघालेलो आहोत, आंतरवली सराटीमधून ते आता बाहेर पडलेले आहेत, काय घडतंय? आपण बघू शकतो या ठिकाणी जरांगे पाटील यांनी ठरवलं आहे की आता मुंबईमध्ये जाऊन मराठा आरक्षणाची मागणी अधिक करतो. सगळ्या शहरांची देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर बसून उपोषण करून ती मागणी पूर्ण करून घेणार आहे. या ठिकाणी आंतरवादी सराटी जरांगे पाटील उपोषण चालवून निघाले आहेत आणि ते पायी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांनी सांगितले मी पायी जाणार आणि सागर बंगल्यापुढे उपोषण करणार आहे. तिथे सगळ्या शहरांची मागणी आहे, ती मागणी पूर्ण केली असेल तर येणार नाही. म्हणून मला बरं आलं तरी चालेल असं प्रयत्न सुद्धा मराठा समाजाकडून संजय करण्यात आलेले होते, मात्र ते कुणाचंही ऐकायला वाटतं तयार नाही आहेत आणि ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. मनोज जरांगे आता आंतरवली सराठीतून पुढे मार्गस्थ झालेले आहेत. मी मुंबईमध्ये जाणार, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप मनोज जरांगे यांनी केलेले आहेत. राज्यामध्ये मराठा आरक्षण न देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न सुरू आहेत असा गंभीर आरोप केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे आंतरवली सराठीतून मनोज जरांगे. प्रकृती आता काहीशी बिघडल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय. 16 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि आतापर्यंत त्यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन आपल्याला करायचं आहे असंच आवाहन मराठा समाजाला केलेलं होतं. मात्र आज त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली, फडणवीसांवर गंभीर आरोप केले आणि आता मी असाच सागर बंगल्यावर जाणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि आता आंदोलन स्थळावरून मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत. दत्ता कर्माते आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्यासोबत आहेत. दत्ता, काय घडतंय? मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचं आपण पाहतोय. काही वेळापूर्वी त्यांच्या आंदोलनातील एक आक्रमक टप्पा सुरू केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टोकाची टीका केल्यानंतर मनोज जरांगे हे सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मी आंदोलन करणार आहे अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सध्या ते आंतरवादी सराटीपासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलेले आहेत. नालेवाडी हे गाव जे आहे त्या गावापर्यंत ते सध्या पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत लोक सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड मोठा गदारोळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक लोक मनोज जरांगे यांना थांबवण्याचा, मुंबईला न जाण्याचा सुद्धा आग्रह करत आहेत. मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने चालत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर गेल्या 2 दिवसापासून मनोज जरांगे हे आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मनोज जरांगे यांच्या विरोधात सुद्धा अनेक व्यक्तींनी पत्रकार परिषदा घेऊन मनोज जरांगे यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली होती. उद्या आणि परवा सुद्धा काही लोक त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषदा घेणार होते, त्याची सुद्धा माहिती मनोज जरांगे यांच्याकडे पोहोचली होती. आणि हे सगळे लोक जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या विरोधात मुद्दा म्हणून
करून सरकारकडून बोलवले जात आहेत असा त्यांचा आरोप होता. आणि खास करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हे सगळे आरोप केले होते आणि त्यानंतर ते सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत. खरं तर आता ते मनोज जरंगे हे सागर बंगल्याच्या दिशेने जात आहेत का लोक त्यांना अडवण्यात यशस्वी होत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मनोज जरंगे यांचा मराठा आरक्षणासाठीचा हा सगळा लढा सुरू होता. यापूर्वी त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये मुंबईला सुद्धा निघालेले होते. मुंबईला वाशी ते गुलाल उधळल्यानंतर मनोज जरंगे हे पुन्हा पाठीमागे आले होते आणि पुन्हा 10 तारखेपासून त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं. आजची जर तारीख बघितली तर साधारणपणे 15 दिवस झालं त्यांचं हे दुसरं जे उपोषण आहे ते सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या टप्प्यामध्ये सरकारने मनोज जरंगे यांच्याशी चर्चा केलेली नव्हती. मात्र अधिवेशन घेऊन मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण सुद्धा दिलं होतं. मात्र हे आरक्षण दिल्यानंतर सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या जीआरची अंमलबजावणी करावी अशा स्वरूपाची मागणी मनोज जरंगे हे सातत्याने लावून धरत होते. त्यासाठी आग्रही सुद्धा होते. आज सुद्धा त्यांनी सगळ्या सोयऱ्याचा जीआर दिल्याशिवाय मी अंमलबजावणी केल्याशिवाय मागे येणार नाही अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सध्या आपण बघू शकताय की हळूहळू कविना मनोज जरंगे हे चालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या दिशेने येण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने असंख्य लोक त्यांना मुंबईला न जाण्यासाठी विनंती करत आहेत. मनोज जरंगे हे गेल्या 15 दिवसापासून उपोषण करत आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे. मुंबईला जाणं हे त्यांच्या जीवावरती बेतू शकतं असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोठा आक्रोश करून लोक त्यांना विनंती करून थांबण्याचा आग्रह करत आहेत. नक्कीच दत्ता तुम्ही असंच आपल्या सोबत आहात. जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि यानंतर त्यांनी आंदोलन स्थळावरून खाली उतरत आपण आता थेट चालत मुंबई गाठणार सागर बंगल्यावर जाणार असा आग्रह त्यांनी धरला आणि आता ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. मात्र त्यांची प्रकृती काहीशी बिघडलेली आहे आणि मराठा समाजाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. मी तुझ्या सागर बांगड्या येतो चल खे माझा बळी मी चल येतो तिकडं हराम खो राजले झालं चल सागर बांगड्या निघाले मी तुझ्या चला मला पत्ता काय मला चालता येत नाही काय तुला माझ्या मला काय ते भाऊ घरी चला लागतो मी सागर बांगड्या आहे आलो तुझा तुम्हाला त्यांचा घात करा मी झाला जरांगे पाटील गाडीत आम्ही सर्वांनी विनंती केल्यानंतर गाडीत बसले होते आणि त्यानंतर आमचं प्लॅनिंग होतं की त्यांना जबरदस्ती कुठं हॉस्पिटल न्यावं पण ऐकण्याच्या मनस्थित नाही आहेत.
आणि जरांगे पाटील आता खाली गाडीतून उतरले पायी पायी निघालेले आहेत ते कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थित नाही. चल खेळ माझा बाई तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना. इथं उपोषण करण्यावर मरण्यापेक्षा मी कोणाच्या जवानात बसणार. मी त्या सागर बंगल्यावर पायी येतो. मधी जर गेलो मी मधी अन्न घेणार नाही असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल लावून टाक. त्याला बळी पाहिजे माझा. पण हे तर आता मला माघरे आणा तुम्ही मेलेलं म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही. कोणी मेला म्हणून एक तर माघरे आणा नसतं आणि गुडाल घेऊन येतो सगळ्या शहरांचा. मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. आता त्याला आता होतोच आता मराठी काय असतील. जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली. आता त्यांची नौटंकी तरी बस करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या 7-8 महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं. सिल्वर ओक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे. आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले. आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय. पुन्हा एकदा 10% आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली. हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते, तुमचं दुःख लक्षात येत आहे. त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा. समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 10% समाजाला आरक्षण दिलंय. समाज खुश आहे. तुमच्या अजून आयडियाची आणि अडवाईसची समाजाला गरज नाही. दोन समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं. हे काही लपून राहिलेलं नाही. एकानी मराठ्यांना हाताळायचं ना एकानी ओबीसीना हाताळायचं असे भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% जीआर काय सांगितला गेला. आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही. म्हणजे दोन्ही आमच्या खाली आया आणि आम्हाला मतदान करा. हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले, यशस्वी झाले नाही. हा गंभीर विषय आहे. एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय, हे या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? नाही मी काय म्हणतो, आरोप जे होत असेल त्याची चौकशी व्हावी. त्यांनी आरोप केले म्हणून त्याची चौकशी होऊ नये असं मी म्हणणार. त्यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं जरांगेच्या मागे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज आज महाराष्ट्र उभा आहे तर त्यांच्या भूमिकेला महत्व आहेच ना. त्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला सुस्पष्टपणे वाटतं. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही वाशीला त्यांच्यावर गुलाल घेतला आणि नंतर 8 दिवसातच त्यांना उपोषणाला का बसावं लागलं याचा विचार झाला पाहिजे. सरकार कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातला मग 1-2 माणूस ज्याच्यात मागे कोणी शक्ती नाही ताकद नाही असे लोक उभे करायचे आणि हे आंदोलन दाबण्याचं. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा तर आदर केलाच पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने वाशीमध्ये गुलाल उधळण्यात आला आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो सरकारकडनं देण्यात आला आणि तुमच्याकडनं देखील विशेष अधिवेशनामध्ये 4 महत्वाचे मुद्दे पत्रात देण्यात आले की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती सरकारने स्पष्ट करण्यात यावी. आणि त्याच भूमिकेच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करतात आहे. सरकार कुठेतरी अपयशी ठरतंय का त्या सगळ्या भूमिका मांडण्यामध्ये? सगळे सोयऱ्याचं सरकारने जे मोठा शो केला ना वाशीला तर हा चुकीचाच होता. कारण ऑलरेडी आताच्या घडीला सुद्धा प्रचलित नियमानुसार कायद्यानुसार 5 सगळ्या सोयऱ्यांचं जर आयडेंटिफिकेशन कास्टचं दिलं तर त्याला काय सर्टिफिकेट मिळतच आहे. त्याला काय नवीन सरकारने काय मोठे दिवे लावले अशातला थोडी भाग आहे. कारण आताही अशा पद्धतीनं प्रमाणपत्र 5 नातेवाईकाचं दिलं तर मिळतं गुणबीचं. पण सरकारने असं दाखवलं की आम्ही काहीतरी नवीन केलं, मोठं केलं, काही केलं, काहीच केलेलं नाही आहे. सरकारने याच्यात जुनाच जो नियम आहे तोच पुन्हा एकदा दाखवलेला आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं एक मराठा समाजामध्ये सुद्धा याविषयी रोष आहे. फडणवीसांवर टीका केल्यानंतर लगेच त्यांचे पक्षातले लोक जे आहेत ते बोलायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतं. प्रसाद लाड म्हणतात की मराठा समाजावरती फडणवीसांचे उपकार आहे, त्यांनी दोन वेळेस खरं तर मराठा आरक्षण समाजाला दिलेलं आहे मराठा समाजाला, आणि दुसरीकडे मनोज जरंगे पाटील हे सुपारी घेतल्याप्रमाणे बोलतात आहे असं त्यांचं म्हणणं. मला वाटतं उपकार कोण केले, कोण केले उपकार मराठा समाजावर? काय उपकार केले? 16% आधी दिलं होतं पृथ्वीराज बाबांच्या सरकारच्या काळात, नंतर 13% काय उपकार होतं का? ते काय मराठा समाजाला थोडी दिलं होतं? तुम्ही मराठा याच्यात प्रवर्गात थोडी दिलं, दिलंच नव्हतं. आता 16 झालं 13 झालं आता 10 झालं, काय उपकार केले? उपकाराची भाषा करू नये. मराठा समाज सुद्धा या सगळ्या संदर्भात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या त्या काळात उभा होता, आणि उपकाराची भाषा कोणीही विशेषतः भारतीय जनता पार्टी तर मुळीच करू नये. मग एवढे उपकार केले तर का टिकवले नाही तुम्ही? तेच वकील होते ना, सरकार तुमचं होतं. आता धनगराचं आरक्षण गेलं होतं कोर्टात, का बोलत नाही तुम्ही त्याच्याविषयी? आणि म्हणून मला असं वाटतं उपकाराची भाषा नाही, राज्यकर्ते जे असतात शासनकर्ते असतात त्यांची जबाबदारी असते, ते उपकार थोडी करत असतात जनतेवर. ते खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे अंबादास दानवे भाजपा आमदार नितेश शाणे यांनी काही वेळापूर्वी आमच्याशी संवाद साधला, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा पाहूया. मला हा एक प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही अजूनपर्यंत. ज्या मनोज तरंगेंना नेमकं त्यांना मराठा आरक्षणासाठी त्यांचा जो लढा आहे, मराठा समाजासाठी लढा आहे, ते फडणवीस साहेबांना टार्गेट करण्यासाठी आणि त्या विषयावर राजकारण करण्यासाठी त्यांचा हा लढा आहे. हा, आणि मला आता खरंच परत मला विचारायचं आहे की ह्याची ही जी स्क्रिप्ट हे जे वाचून दाखवत आहेत ही कोणाची नेमकं स्क्रिप्ट आहे? कारण त्या स्क्रिप्ट करून आता मला तुतारीचा वास यायला लागलेला आहे. म्हणून हा लढा अगर मराठा समाजाचा असेल तर तो मराठा समाजापर्यंतच त्यांनी हे करावं. त्यांनी अगर राजकारण केलं आमच्या नेतृत्वावर, अगर त्यांनी खालच्या पातळीची आणि अशा पद्धतीच्या अगर धमक्या दिल्या ना, तर सागर बंगल्याच्या पुढे एक भिंत आहे, ती भिंत ओलांडणं त्यांना अवघड जाईल एवढं मी त्यांना या निमित्ताने सांगतो. मात्र नितेश राणेजी, जरांगे पाटील इतके आक्रमक होण्यामागे तुम्हाला नेमकं कारण काय वाटतंय? त्यांची कारण त्यांनाच माहिती आहे. मराठा म्हणजे आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. ते मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने स्वीकारलेलं आहे. आता शेवटी त्यांचं समाधान होत नाही आणि म्हणून ते आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करत असतील, की पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना. मी आमच्या नेतृत्वावर फडणवीस साहेबांवर टीका कराल तर आम्ही पण आहोत ना मराठे इथे उभे. पक्षप्रमुख म्हणालेत की हे आरक्षण कोर्टामध्ये टिको अशी आम्ही प्रार्थना करतो, आणि मराठ्यांना आरक्षण टिकलं पाहिजे आणि मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी देखील TV9 मराठी सोबत काही वेळापूर्वी संवाद साधला होता, त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण हे मिळालेलं आहे. राज्यातलं पहिलं आरक्षण मराठा समाजाला कोणी दिलं असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं. जरांगेंच्या आजच्या आरोपाने त्यांचा खरा हेतू काय आहे तो आज स्पष्ट झालेला आहे, आणि त्याच्यामुळे जरांगेने तर राजकारणात यावं, राजकारण करावं. मराठा समाजाचं नुकसान करण्याचा अधिकार जरांगेंना नाही आहे. त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्या मागण्या सरकारने त्यावेळेलाही मान्य केल्या होत्या, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे 10% आरक्षणाचा कायदाही पास झालेला आहे. आणि त्याच्यामुळे असे बेलगाम आणि चुकीचे खोटे आरोप केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही अजिबात खराब होणार नाही. हा तर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत, आणि आता अंतरवाली सराठीमधील दृश्य आपण पाहताय. काही वेळापूर्वी ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे आक्रमक होत पायी या ठिकाणी निघालेले होते त्यावेळेला त्यांची प्रकृती काहीशी बिघडली, आणि आता रोहित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, पाहूयात रोहित पवार काय म्हणतायत ते. आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सर्व मराठा आरक्षणाच्या मागे कटकारस्थान करण्याचं काम करतायत असा गंभीर आरोप त्यांनी. एकच तुम्हाला सांगतो, 2014 नंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये धर्मवाद आणि जातीवाद हा कुठेही नव्हता.
कारण का या भूमीमध्ये संतांच्या विचाराची ताकद आहे, महापुरुषांच्या विचाराची ताकद आहे। ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस साहेब 2014 ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून कुठलीही परंपरा ही राहिली नाही असं म्हणावं लागेल। जी काही राजकीय परंपरा एक विचारसरणी होती ती सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोडीत काढली, त्यामुळे 14 नंतर महाराष्ट्राचं त्याच्याबरोबर विचाराचं आणि राजकीय परंपरेचं जर सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। मी एकच तुम्हाला सांगतो 2019 लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा कोरेगाव भीमाला जी दंगल झाली का कदाचित घडवली हे आपल्याला बघावं लागेल, पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितला, कारण जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये तिथं पसरला होता। आता सुद्धा योगायोग धरा नाहीतर चुकून ही गोष्ट घडली असं आपल्याला म्हणावं लागेल की आता सुद्धा या महाराष्ट्र मनोज जरांगे आता या गाडीमध्ये बसलेले आहेत, मात्र ते मुंबईवर जाण्यावर ठाम आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी जाणार, त्यांना हवा तर माझा बळी घ्या पण मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी आक्रमक मागणी त्यांनी केलेली आहे। आणि ही मागणी करताना मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले। गेल्या 8 महिन्यांपासून विविध माध्यमातून आंदोलन जे आहे ते सुरू होतं, मनोज जरांगे पाटलांचे दौरे सुरू होते, त्याच्यानंतर त्याच्या सभा सुद्धा झालेल्या होत्या आणि त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडलेली होती। मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं होतं की आंदोलन करत असताना शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं जावं, मात्र आता जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत आणि मुंबईकडे जाण्यासाठी निघालेत। मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मराठा समाज बांधवांकडून सातत्यानं केला जातोय, यामध्ये महिला आणि मुली देखील आहेत, त्या भावनिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मनोज जरांगे हे मुंबईला जाण्यावर अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत आणि ते आता चालत निघालेले होते, मात्र त्यांची प्रकृती पाहता त्यांना गाडीमध्ये बसण्याची विनंती या मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आणि त्यानंतर अखेर ते या गाडीमध्ये बसून आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की अजय बारस्कर यांच्याकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, तर मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेऊन आपण आणखीन आरोप करणार आहोत, त्यांचा बुरखा फाडणार आहोत असं बारस्कर यांचं म्हणणं होतं। आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती, ती काही झाली नाही, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। दत्ता कनवटे यांचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, दत्ता कनवटे यांच्याकडे जाऊया। दत्ता, नक्कीच वृषाली, खरं तर गेल्या 2 दिवसांपासून अजय बारस्कर हे मनोज जरंगे यांच्यावरती सातत्याने आरोप करत होते। मनोज बारस्कर अजय बारस्कर हे मनोज जरंगे पाटील यांच्या जवळचे सहकारी सुद्धा राहिलेले होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी आंदोलनात सुद्धा सहभाग घेतलेला होता, मात्र अचानक अजय बारस्कर हे मात्र मनोज जरंगे यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले, काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा अजय बारस्कर यांनी समोर आणल्या होत्या आणि आज त्यांनी एक गौप्यस्फोट करणार असं सुद्धा सांगितलं होतं। मात्र तत्पूर्वी मनोज जरंगे यांनीच या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, ज्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि आता मनोज जरंगे जे आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, त्यांच्यासोबत जमाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, लोक त्यांना अडवत आहेत सुद्धा, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वारे घालण्याचा सुद्धा लोकांकडून रस्त्यावरती आपल्याला पाहतोय की प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे सध्या भारतीय जनता पार्टीकडून मनोज जरंगे यांच्या विरोधात सुद्धा वक्तव्य यायला सुरुवात झालेली आहेत, या पार्श्वभूमीवरती मनोज जरंगे मुंबईला कुठेपर्यंत जाऊ शकतात, त्यांची शारीरिक प्रकृती पाहता ते कुठेपर्यंत जाऊ शकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरंगे यांनी एक कडक स्वरूपाचं उपोषण केलेलं आहे, ज्या उपोषणामुळे मनोज जरंगे यांची प्रकृती ही चांगलीच खालावलेली आहे, त्यामुळे ते रस्त्याने चालू सुद्धा शकत नाहीयेत, अशक्तपणा सुद्धा त्यांच्या अंगामध्ये आहे। फक्त न्यायालयाच्या सांगण्यावरून त्यांनी औषध उपचार घेतले होते आणि पाणी सुद्धा प्यायला सुरुवात केली होती, मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की काल रात्रीपासून त्यांनी पाणी सुद्धा बंद केलेलं आहे, आज सकाळी जर बघितलं आपण तर त्यांनी पाणी प्राशन केलेलं नव्हतं आणि त्यानंतरही मनोज जरंगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। लोकांनी सुद्धा मंडपामध्येच प्रचंड मोठा आरडाओरडा करत मनोज जरंगे यांना मुंबईच्या दिशेने न जाण्याची विनंती केली होती, जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा स्टेजवरती मनोज जरंगे यांना मुंबईला जाऊ नये यासाठी आग्रह केला होता, त्यांना धरण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचं कुणाचंही न ऐकता मनोज जरंगे हे स्टेजवरून खाली उतरले आणि मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। ते साधारण आता आंतरवलीपासून 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा लोक आहेत जे मनोज जरंगे यांना समजवण्याचा विनवणी करण्याचा ते आग्रह करतायत की मुंबईला जाऊ नये, पुन्हा उपोषणाच्या ठिकाणी यावं,
यासाठी सुद्धा लोकांचे या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरंगे यांनी या घेतलेल्या भूमिकेमुळे अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे सरकारसमोर सुद्धा या आंदोलनाला नक्की आता कसं समोर जायचं हा पेच निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून सुद्धा जे प्रमुख आंदोलक आहेत त्यांच्याकडून मनोज जरंगे यांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहे. नक्की दत्ता तुम्ही आपल्यासोबत राहत तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. मनोज जरंगे आता या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ते मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी जाणार, त्यांना माझा बळी हवा असेल तर माझा बळी घ्या पण माझ्या मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि ही भूमिका मांडताना त्यांनी फडणवीसां मात्र गंभीर आरोप केलेले आहेत. माझा एन्काउंटर करण्याचा, मला सलाईन मधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता आणि म्हणूनच मी सलाईन घेणं बंद केलं अशी गंभीर आरोप देखील मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केला. तर मनोज जरांगे पाटील हे आता चांगलेच आक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजय बारस्कर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते आणि त्याला प्रत्युत्तर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेलं होतं. मात्र बारस्कर यांनी म्हटलेलं होतं की आज आपण पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आणखीन काही मुद्दे जे आहेत ते मांडणार आहोत. आणि त्याच वेळेला जरांगे पाटील यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की आपणही आज निर्णायक बैठक घेणार आहोत आणि त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं होतं की अंतर्वाली सराठीमध्ये यावं. मात्र आज ज्या वेळेला पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली होती जवळपास 1 ते 1.25 तास मनोज जरांगे पाटील हे बोलत होते आणि अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. मी तुझ्या सागर बांधलेलो सागर बांधलेलो तुला माझा बळी पाहिजे ना, पाहिजे ना. इथं उपोषण करण्याहून मरण्यापेक्षा मी कोणाच्या जवळ बसणार. मी त्या सागर बंगल्यावर पायी येतो. मधी जर गेलो मी मधी अन्न घेणार नाही असंच उपोषण करत जाणार. त्याच्या दारात माल नेऊन टाक. त्याला बळी पाहिजे माझा. पण एक तर आता मला माघरी आणा तुम्ही मेलेला म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही तुम्ही मेला म्हणून. एक तर माघरी आणा नसतं गुलाल घेऊन येतो सगळ्या शहरांचा मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला. आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असतील. समाज जर म्हणला बाजू सरकत मी एक मिनिटात बाजू सरकतो. मला काय हवं नाही कसे ना. मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचं. यांना शिव दिलेला सगळ्यात जास्त लागलाय त्या दिवशी आणि 10% घ्यायना या दोन्हीचा ताप धरलाय त्यांनी माझ्या. एकनाथ शिंदेंनी साहेबांनी पण, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आणि या अजितदादा पवारांनी पण. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली बाबने कावा संपला तो संपला भाजप संपला संपू नको. मी भाजप संपायला नाही आलो. मला काही पक्ष त्याने गेलं नाही. मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या सगळ्याचं अंमलबजावणी पाहिजे. तिथे माझा विषय संपला. मी ना राजकारणात येणार ना बाजूला कुठं काय. मला सगळ्या सगळ्याचं अंमलबजावणी पाहिजे. मराठ्यांना ज्याला मतदान करायचं त्याला करते म्हणण्याचे नाही. तर मनोज सरांगे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. आपण पाहतोय की ते गाडीमध्ये बसलेले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, नाजूक बनलेली आहे. मात्र मी सागर बंगल्यावर जाणार आणि फडणवीसांना भेटणार. त्यांना माझा बळी हवा असेल तर बळी घ्या पण मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
सगळे सुविधांची अंमलबजावणी करून घेणारच असं जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे. 23 डिसेंबर ते 25 फेब्रुवारी पर्यंत समितीनं आजपर्यंत काय केलं असा सवाल देखील जरांगेंनी यावेळेला विचारलेला आहे. आणि सरकार फडणवीसांच्या सांगण्यावरून प्रमाणपत्र त्यांनी देणं बंद केलेलं आहे. माझ्या विरोधात 2 माणसं ही अंबड आणि गेवराई तालुक्यामधली 2 जण नेलेले आहेत. नारायण राणे यांच्या माध्यमातून मी काय चूक केली आहे, माझे दुसरे गुन्हे काढणार आणि तुला माझा बळी पाहिजे तर सागर बंगल्यावर येतो असा एकेरी उल्लेख करत त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. तर आमचे प्रतिनिधी सुद्धा जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. मात्र आता आपण पाहतोय की मराठा समाज जो आहे तो अजूनही जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. जरांगे पाटील हे आता गाडीमध्ये बसलेले आहेत आणि गाडीमध्ये बसून आपण मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र अजूनही मराठा समाजाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय. मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर मनोज जरांगे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या ठिकाणी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी आहे, त्यांच्यापर्यंत आमचे प्रतिनिधी संपर्क साधण्याचा संवाद करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र मनोज जरांगे या ठिकाणी ते माध्यमांशी बोलताना आता दिसत नाहीयेत. त्यांची भूमिका आक्रमक आहे, ते मुंबईच्या दिशेनं अर्थात सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. मनोज सरंगे पाटील यांनी आतापर्यंत केलेली आंदोलनं जर आपण पाहिली तर ती शांतीच्या मार्गाने होती, शांततेच्या मार्गाने आंदोलनं जी आहे ती केली जात होती. त्यांचे दौरे झालेले होते, सभा झालेल्या होत्या, त्यांना सुद्धा मराठा समाजाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता. वाशीमध्ये त्यांनी विजयाचा गुलाल सुद्धा उधळलेला होता. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुद्धा बोलावण्यात आलं, 10% आरक्षण सुद्धा मराठा समाजाला दिलेलं आहे. मात्र सगळे सुविधांची अंमलबजावणी केली जावी या मागणीवर ते ठाम आहेत आणि यासाठीच आपण या ठिकाणी उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. 16 दिवस त्यांच्या आंदोलनाचा आणि आता ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले आहेत, आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा संपर्क होऊ शकत नाहीये. ज्या वेळेपासून मनोज जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमचे प्रतिनिधी संजय सरोदे हे सातत्यानं मनोज जरांगे यांच्यासोबत आहेत. मनोज जरांगे यांनी देखील सातत्यानं TV9 मराठीशी संवाद साधला. मात्र आज संजय सरोदे हे मनोज जरांगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी आहे, मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय आणि अशा वेळी आमचे प्रतिनिधी असलेले संजय सरोदे हे मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले त्याच्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत आणि विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांना समाज मराठा समाज हा मानतो. जर त्यांनी अशा पद्धतीने आरोप केले तो म्हणतोय हे पाटाय त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रक्षी त्यांना सांगतो हे काटा आहे मराठ्याच्या माध्यमातून आपल्याला जर निवडणुकीत निवडणूक असलं तर काटा काढा काटा काढायला लागला सगळं गुजबळ केली पुढे घातलं आमचे मराठीचे ते पुढे घातले ते गाडी मी एकदा तू त्याच्या पोलिसाच्या हातात मला गोळ्या घालील घालू दे त्याला सगळ्या शहरी चापल बजावून घ्यावं लागलं तर ही दृश्य आपण पाहिली, मनोज जरांगे हे आक्रमक बनलेले आहेत. मी देवेंद्र फडणवीसांना भेटणार, माझा बळी हवा असेल तर बळी घ्या पण मराठा समाजाला आरक्षण द्या, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा या मागणीवर ते ठाम आहेत. ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत.
ज्यावेळेपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आंदोलन सुरू केलेलं होतं त्यावेळेपासून महिला असो लहान मुली असो या त्यांच्यासोबत उभ्या राहिलेल्या आपण पाहिलेलं आहे. आणि आज ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ते निघालेले आहेत त्यावेळेला महिला मुलींकडून त्यांची समजूत या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न होतोय की जरांगे पाटील तुम्ही आम्हाला हवे आहात, आपल्या समाजासाठी तुम्ही हवे आहात असा अर्जव जी आहे ती केली जाते. मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण काहीही केलं तरी आज आपण कुणीही काही बोलू नका, आज आपल्याला मुंबई गाठायची आहे. आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आता समोर येते. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत अधिक बोलणं टाळलंय, मात्र मी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुमच्याशी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी आता माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. एका जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस साताऱ्यामध्ये होते, त्या ठिकाणी त्यांनी मनोज जरांगे हे काय बोलले हे पाहिल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटलेलं आहे. सातारा दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला, मात्र मनोज जरांगे यांनी काय बोलले ते संपूर्ण ऐकल्यानंतरच मी तुमच्याशी बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतो आणि आक्रमक होत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप जे आहेत ते केलेले आहेत आणि यावेळेला त्यांनी फडणवीसांचा एकेरी सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि आक्रमक होत आता आपण सागर बंगल्यावर जाणार आणि माझा बळी हवा असेल तर घ्यावा, मात्र मराठा समाजाला आरक्षण जे दिलेलं आहे 10% आरक्षण, मात्र ही आमची मूळ मागणी नव्हती तर सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी ही आमची मूळ मागणी आहे, ती मागणी पूर्ण केली जावी या आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. आणि आक्रमक पवित्रा घेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. याला 10% आरक्षण घेत नाही, हो मराठा संपून टाकायचं, मराठा ह्यो संपला पाटील, आम्हाला औषधातून संपवायला बघतो तेव्हा पोलिसाकडून करायला बघतोय का, मी ते देतो पोलिसाला गोळ्या घालायला आम्हाला. आपण मुंबईचा पाटील मी जाणार एकदा जाणार म्हणल्यावर जाणार मुंबईला, मराठ्याने एकाने माझ्या मागे यायचं नाही, मी तुमच्यासाठी एकतर गुलाल घेऊन येतो सगळ्या स्वयंचा नाही तर तेव्हा मला मारून त्याच्यासाठी नाही तर मराठी काय त्याला दाखी त्यान तरी बाम नाले का दाखी देन बे मराठा काची आम्ही दाखी बाम बोल मराठा जातीवाद करतो का पाय नाही चालत मला उतर जा मला पाय चालायचं पाय 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 चालले पर्यंत जा पाय पाय चालू देत नाही आम्ही तुम्हाला मामा चला जमणार त्याच्या बंगल्यापर्यंत जातो मी भी नाही पाय पाय नाही तो देत नाही का सगळ्या सारे चांबल बजून देत नाही एकने शिंदेला त्याला अजित पवार भी साथ देते दोघते उद्योग भी त्यालाच माझ्या विरोधात षड्यंत्राची देत माझ्या समाजाची विरोधात षड्यंत्राची देत धनगर मुस्लिमाच्या विरोधात षड्यंत्राची देत त्यांना वाटलं ते गप्प बसले असते मी गप्प असेन का तेव्हा मग तो याला गुतवायचं नाही त्याला मारायचं पोलिसांच्या हाताने मारायचं नाही तर डॉक्टरच्या हाताने मारायचं नाही तर मग 10% घे म्हणा की डाव टाकायला मी 10% घेत नाही तू मारे मला पोलिस हाताने तो बंगल्यावर येतो मार मला पोलिस हाताने नाही तर मी तरी तुला मारतो हे मराठ्याचा आहे मराठीचा एक कसं थोडी तो बघत होता आणि तू शिट बी दिस राज्यात मार कसं निवडून आणतो हे बी मराठी आता बघणार तू मला मार येतो पोलिसाच्या हाताने डॉक्टरच्या हाताने आता मुंबईला आल्यावर आढ्यो ना आढ्यो तू पोलिस हाताने घाल गोळ्या मला तू आता पोलिसाच्या हाताने आढ्यो निघालो मुंबईला तुला मराठी काय असते तू आता दिसते बस सागर बंगल्यावर मला हे जर मध्ये मेलो पुशाने सागर बंगल्यावर टाका मार घेऊ जाऊ ना पाटील तेव्हा मारी पण तब्येत आधी चांगली करा तुम्ही तेव्हा मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलिस जात त्याच्या मायचा हरामखोर शेत दिलाय म्हणून लागलं म्हणतो आम्ही शाळा मुंबईत येऊन दिलं नाही म्हणतो संभाजीनगर देवेंद्र फडणवीसला येऊन नाही दिलं म्हणतो देवेंद्र फडणवीस म्हणतो पंतप्रधानाला येऊन दिलं नाही यांनी पाटील तुम्ही 16 दिवसाचं उपोषण केलेलं आहे तुमची तब्येत खराब पूर्ण समाज रडतोय समाजाचं देणे देणे घेणे नाही तर हरामखोरला जातीवाद करतो तो एकटा बामन सगळ्या जाती संपायला निघाला का
एक घरान सगळा जाती संपायला निघाला समाजाचा दिन त्याला वाटतं मी मेलं पाहिजे मी का तर मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत ओबीसी मधून ते आम्हाला आरक्षण देत नाहीत हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे त्यांचंच हे षड्यंत्र आहे अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि जोरदार टीका केली आहे तर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे की आपण काही ऐकलेलं नाहीये असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. साताऱ्यामध्ये आहेत त्या देवेंद्र फडणवीस आणि यावेळेला त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला मात्र आपण काही ऐकलेलं नाही असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक होत आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आपण त्या ठिकाणी उपोषण करणार पाहिजे तर माझा त्या ठिकाणी बळी घ्या असं मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग का या संदर्भातली तीन ते चार कारणं त्यांनी दिलेली आहेत. यामध्ये फडणवीसांना माफी मागावी लागली म्हणून ते सुरू आहे. फडणवीसांना उपोषण सोडवायला यायचं होतं पण मी त्यांना येऊ दिलं नाही. अमित शहा यांना संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते मात्र मी त्यांना येऊ दिलं नाही. ही कारणं देत मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. दुसरा पर्याय द्या मांजरेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस पंकज मुंडे करते पर्याय द्या भागवत साहेब. मराठा समाज आक्रमक होत आहे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस ते केलंय मी काय करू मी काय चूक केली मागे सर माननीय न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्यायला सलाईन घेतली मी सलाईन घ्यायला लागलो तर एका रात्री त्यांनी वकील पाठवला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे 23 तारीख घ्यायला लावले अर्जंट आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलन दबा आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावले एसपी छापाने. आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आरात लई सलाईन घ्यायला लावतो आणि मग लोकांना माझ्या विरोधात षड्यंत्र करून लोकांना सांगतो याला सांगतो 10% आरक्षण 10% आरक्षण घ्यायला लावा नाही त्याला संपवा पोलिसच हाताने याला गोळ्या घाला नसतं याला औषध द्या डॉक्टरांचा. पाटील साहेब गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या समाजाला बांधून ठेवलेलं आहे तुम्ही यामध्ये बांधून द्यायचं नाही मला त्यांना एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार आरक्षण देणार तर त्यांच्यावर गुलाल टाकेल नाही तर मला मेहनत त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला मला बळी घ्यायचा ना येऊ तो दारात येतो गोळ्या मराठी दारात टाका मला गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करून का लोकांनी आडीली गाडी तिकडे घ्या गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या पोलिसाला आडू दे गोळ्या घालून त्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी मराठी दाखवते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा कुणी येऊ नका मी एकटाच जातो एकतर तुम्हाला सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे मी तुम्हाला एक केलं त्याला काटा मराठा. तर मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू द्यायचं नाही त्यामुळेच हे सगळं षड्यंत्र सुरू आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केला आहे. दुसरा पर्याय द्या मांजरेकर साहेबांना. वारे देवेंद्र फडणवीस पंकज मुंडे करते पर्याय द्या भागवत करार. वारे देवेंद्र फडणवीस प्रकाश आंबेडकर साहेब लाईव्ह करते पर्याय द्या द्या. आठवले साहेब तू प्रत्येक वेळेस फूट मारतो राजू शेट्टी काय घडले का होता त्यांच्या तो भांडा लावा. नारायण राणे साहेब ऐकत नाही का.
तर मराठा आंदोलन संपवण्याचा फडणवीसांचा डाव आहे असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. फडणवीसांचा माझ्या विरोधात षडयंत्र आहे असा गंभीर आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी काय ऐकलं नाही, अरे मी ऐकलंच नाही, मी काय ऐकलं नाही, अरे मी ऐकलंच नाही. जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी काय ऐकलं नाही, अरे मी ऐकलंच नाही, मी काय ऐकलं नाही, अरे मी ऐकलंच नाही. जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली, आता त्यांची नौटंकी तरी बस करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या 7-8 महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते, त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं. सिल्वर ओक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे, आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले. आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत, त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय. पुन्हा एकदा 10% आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते, तुमचं दुःख लक्षात येत आहे. त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा. समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 10% समाजाला आरक्षण दिलंय. समाज खुश आहे. तुमच्या अजून आयडियाची आणि अॅडवाईसची समाजाला गरज नाही. तर राजकीय प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. भाजप नेते सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजप नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आपण मुंबईकडे जाणार, सागर बंगल्यावर आपण जाणार, माझा बळी हवा असेल तर त्या ठिकाणी घ्या असं त्यांनी या ठिकाणी म्हणत मुंबईकडे जाण्याची वाट जरांगे पाटलांनी धरलेली आहे. माझा एन्काउंटर करण्याचा, मला सलाईन मधून वीज देण्याचा दावा आहे असा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला. बाजू क्लिअर केलेले आहे. त्यांनी एवढे लाखो कुणबी समाजाच्या मेंढी काढल्या. त्यांना जे सर्वे करायचा होता 3.5 लाख कर्मचारी लावून त्यांनी सर्वे केलाय. आणि काही लोक ह्या आंदोलनाला भरकटण्यासाठी मग हे दिलेलं आरक्षण टिकणार नाही, मागचे 2 आरक्षण आता कसे रद्द झाले, त्या टायमाला सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की मराठा समाज हा मागास कसा याचे पुरावे द्या, आणि ते त्यावेळेला ते सरकार देऊ शकलं होतं. म्हणून या सरकारने त्या 3.5 लाख लोकांना बरोबर घेऊन हा सर्व पूर्ण केलेला आहे. म्हणून आम्हाला जो आत्मविश्वास आहे की हे जे आरक्षण आहे हे 10% आरक्षण हे टिकणार आहे. मुळामध्ये कुणबी समाजाला मिळालेल्या नोंदीतमुळे त्यांना प्रमाणपत्र मिळत आहेत. तो एक महत्वाचा निर्णय मला वाटतं गेल्या 40 वर्षात जो झाला नव्हता तो या सरकारने घेतलेला आहे. आता 10% आरक्षणाचा नाही टिकणारच नाही. अरे टिकणार नाही काला शिंदे साहेब बोलले की कसं टिकणार नाही ते तरी सांगाल का नाही. परंतु या लोकांना कसं तरी त्यांना त्यांची माती भडकवायचं काम काही लोक करतात, जाणून बुजून करतात. मी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करणार आहे, तुम्हाला सर्व सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलता येतं, तुम्ही बोलू शकता. मग हे जे काही आरोप प्रत्यारोप आहेत ज्यांच्यावर आपल्याला आरोप लावायचे किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला काही शंका असेल त्यांच्याशी चर्चा करा ना. चर्चा करून मार्ग निघत नाहीत का? चर्चा करून हेच मार्ग काढले पाहिजेत. आणि मला वाटतं तेवढी आपण सर्वांनीच कुणालाही वेटीस न धरता आपण यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे, त्याने तो कसा वापरायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, जे आरक्षण दिलं ते टिकणारं असणार आहे आणि ते टिकलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस सर्व करतायत, त्यांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेची माणसं आणि अजितदादांची देखील 2 आमदार आहेत, त्यांना काहीतरी गेम करायचा आहे, एन्काउंटर करायचा आहे असा देखील आरोप केलाय. खास करून एक प्रवक्ता देखील त्यामध्ये असल्याचं ते वारंवार बोलतात. आजही त्यांनी तसं म्हटलंय. असं काही नाही आहे, कुणीतरी गैरसमज पसरत आहेत. कुणाला जीवे मारणं हे काय खेळ आहे? पोर खेळ आहे. एखादं आंदोलन चालवायचं आणि त्याच्यामध्ये एखाद्याला आपल्याला खतम करायचं ही हुकूमशाही किंवा हे ज्याला आतंकवाद ज्याला म्हणतात ते कोणी करणार नाही, त्याच्याबद्दल निश्चिंत राहावं. त्यांना जर
आणखीन काही असं वाटत असेल तर संशयितेचं जर नाव जरी सांगितली तर सरकार त्यांच्यावर कारवाई निश्चित करेल. सलाईन मधून वीज देण्याचा डाव होता म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं असं नाही. हायकोर्टाने सांगितलेलं आहे त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. जेव्हा हायकोर्टाने सांगितलं तर ते त्यांचे असलेले डॉक्टर हे पूर्णपणे चेक करूनच त्यांना कोणतंही ट्रीटमेंट देतात. एखादी साधी गोळी जर द्यायची असली ना तर ती चेक केली जाते. चेक केल्याशिवाय त्यांना गोळी सुद्धा देता येत नाही नाही तर ती सरकारची सुद्धा जबाबदारी त्याच्यात येते. म्हणून असं कोणी जर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांना सांगत असेल कृपया तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आपला डॉक्टर असेल किंवा इतर कोणी असेल संबंधित त्यांना बरोबर घेऊन केलं पाहिजे. तुमच्या जीवाला धोका हो असं सरकारने कधीही पाऊल उचलणार नाही आणि कुणालाही ते करता येणार सुद्धा नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मराठा आरक्षणासाठी भांडतो त्या टायमाला त्याला कुठेही इजा पोहोचता कामा नाही ही सरकारची भूमिका आहे. दहा टक्के आरक्षण स्वीकारलं नाही म्हणून शिंदे फडणवीस अजित पवार यांनी दोन समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं. हे काही लपून राहिलेलं नाही. एकानी मराठ्यांना हाताळायचं आणि एकानी ओबीसीना हाताळायचं असे भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% जीआर काय सांगितला गेला. आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही. म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा. हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले यशस्वी झाले नाही. हा गंभीर विषय आहे. एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय उपमुख्यमंत्र्यावर करतोय हे या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार. मी एकच तुम्हाला सांगतो 2014 नंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये धर्मवाद आणि जातीवाद हा कुठेही नव्हता. कारण का या भूमीमध्ये संतांच्या विचाराची ताकद आहे महापुरुषांच्या विचाराची ताकद आहे. ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस साहेब 2014 या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून कुठलीही परंपरा ही राहिली नाही असं म्हणावं लागेल. जी काही राजकीय परंपरा एक विचारसरणी होती ती सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोडीत काढली. त्यामुळे 14 नंतर महाराष्ट्राचं त्याच्याबरोबर विचाराचं आणि राजकीय परंपरेचं जर सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. मी एकच तुम्हाला सांगतो 2019 लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा कोरेगाव भीमाला जी दंगल झाली का कदाचित घडवली हे आपल्याला बघावं लागेल. पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितला. कारण जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये तिथं पसरला होता. आता सुद्धा योगायोग धरा नाहीतर चुकून ही गोष्ट घडली असं आपल्याला म्हणावं लागेल की आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे. त्यामुळे याच्या मागे ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न हा कोण करतोय याचा अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल. कर्नाटकाच्या इलेक्शन मध्ये जातीवाद आणि धर्मवाद बीजेपीकडनं खूप मोठ्या प्रमाणात केला होता आणि भाजपची विचारसरणी आपण बघितली नाहीतर प्रतिगामी विचार जर बघितला तर त्यांना धर्मवाद आणि जातीवाद मध्ये जास्त रस आहे. कुठल्याही समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका कधीही ओबीसी याची बीजेपीची कधी राहिली नाही हे आपल्या सर्वांना. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत आंतरवली सराठीमधून. आता मनोज झरांगे हे मुंबई जाण्यावर ठाम आहेत. ते पायी निघालेले होते मात्र त्यांची प्रकृती ही नाजूक बनलेली आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना गाडीमध्ये बसण्याचं विनंती मराठा समाजाकडून करण्यात आली. अद्यापही मराठा समाजाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. मराठा बांधव त्यांच्या गाडीच्या अवतीभोवती आहेत आणि मनोज सरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. काही वेळापूर्वी एक महिला आणि एक मुलगी जी आहे ती मनोज सरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधत होती आणि आपल्या निर्णयाचा विचार करावा असं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र मनोज सरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण मुंबईला जाणार. एक बावन मराठ्याला संपवायला गाला देवेंद्र पडत. तुम्ही हळूहळू बोला पाटील थोडस. याचे पोलीस झाला इले मला गोळ्या घालायला लावल्यात ना. आलो सागर बघल्यावर तो गोळ्या घालायला गाला. तू कसा ओबीसी तर आरक्षण देत मी बघत मला संपितो. मराठे संपणार म्हणे त्याला संपवा आधी. मराठी आत्ता भेटेत
याच्यामुळे मराठी आपल्याला भय लागत. तू मला सल्पे दो गोळ्या औषध देऊ चालायला बोध. तू पोलिसाको गोळ्या घालणार पोलिसाला सांगतो मी लिफ्टी तो याचा बळी घ्यायला मारा मी लिफ्टो घेतो म्हणतो. कोर्टाचा आम्ही सन्मान केलता शांततेत आंदोलन केले तरी आमच्या लोकांवर काल गुन्हे केलेच का मग केले का मी आता देवन परिस्थिती कसा देत नाही मराठ्यांना ओबीसी आरक्षण होत तो सलाईन घेऊ डॉक्टरांच्या हाताने मला औषध देणार किंवा पोलिसांच्या हाताने माझं इन्काउंटर करून गोळ्या त्याला माझा बळी घ्यायचा तो म्हणतो कि काटा आहे आपल्या सरकार जर आणच असलं तर मराठ्याचा आपल्या मधला काटा ते आराम कोर पोर गे फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे लय जीव लावतोय समाजाला याला याचं काम करून टाका याला बदनाम तरी करा. तू बदनाम करतो मला तो एन्काउंटर करणार आहे माझ आलो तुम्ही गाडी घ्यावर का तुम्हाला सांगतो त्याच्याकडे नाही तर मग मी दरम्यान 2018 साली फडणवीस सरकारनं एसीबीसी प्रकल्पाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिलं. उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा काय दोष असा सवाल भाजपच्या नेत्यांकडून आता विचारला जातोय. प्रश्नाचं पोळं फुटलेलं नाहीये. ते नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे. आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचं स्क्रिप्ट येतो कुठून आहे. कारण का मराठा समाज राहिला बाजूला मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला तुमचं जे काय सगळे सोहळ्यांची जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काही ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना. तर त्या निमित्ताने ही जे काही वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं जे काम सुरू आहे मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत. सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत. पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा. सर इतका जरेलनी तुमच्यावर अगदी खालच्या थरात टीका केलेली आहे कसं प्रत्युत्तर. तर नितेश राणे यांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकली. सागर बंगल्यावर पोहोचण्यापूर्वी आमची भिंत तुम्हाला पार करावी लागेल असं नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांना उद्देशून म्हटलंय. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत आंतरवली सराठीमधून. आता मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं अर्थात फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. प्रयत्न आहे हे अतिशय खऱ्या अर्थाने ओळखून आहे अशा पद्धतीने मनोज जरांगेंनी बोलणं सोडावं. शांततेनी सबुरीनी मनोज जरांगेंनी जर घेतलं तर नक्कीच आरक्षण मराठा समाजाला मिळालं आहे. ओबीसी समाजाचं कुठेही कमी नाही झालेलं आहे. सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये जी त्यांची मागणी आहे नोटिफिकेशन देखील त्याचं निघालं आहे. फक्त त्याच्यामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये आक्षेप किंवा सूचना आल्या असल्यामुळे राज्य सरकारला तांत्रिकदृष्ट्या न्यायिकदृष्ट्या त्या प्रत्येक सूचनेचं आकलन करणं हे अतिशय गरजेचं आहे. सरतशेवटी आरक्षण टिकावं नोटिफिकेशन टिकावं हेच प्रयत्न सरकारचे आहे. त्यासाठी सबुरीने घेणं थोडा सरकारला वेळ देणं आणि आपला बाल हट्ट मनोज जरांगेंनी सोडणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आज जरांगेंनी टीका केली की मला वीज देण्याचा प्रयत्न झाला मला कटकारस्थान रचल्या गेलं आणि ते आता जरांगे पाटील म्हणाले की मी सागर बंगल्याकडे निघतो आणि ते निघाले. बघा आपण पाहतो आहे की काही दिवसांपासून मनोज जरांगेंना सपोर्ट हा जवळपास नकोसा नाहीसा झाला होता आणि म्हणून हातातलं असलेलं मराठा आंदोलन आपल्याकडून दूर चाललंय याची मनोज जरांगेंना जाणीव झाल्यामुळे ते ह्या प्रकारचे केविलवाणे प्रयत्न करतायत. फडणवीसांवर वैयक्तिक आरोप आणि टीका म्हणजे जरांगेंच्या मनामध्ये कोणीतरी जो द्वेष फडणवीसां परस्थान करणारे नेते या सर्व संदर्भामध्ये राजकारण करताय त्यानिमित्ताने जरांगेंनी श्रद्धा सरकारवर ठेवावी सबुरीने शांततेने घेतलं तर नक्कीच प्रामाणिक प्रयत्न एकामागे एक सरकार करताना आपल्याला दिसत आहे. भाजपची काय भूमिका राहणार आहे.
आता जरांगे मुंबईकडे निघाले आहे. नाही बघा, भाजपची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यानिमित्ताने आपण पाहिलं 10% आरक्षण मिळालेलं आहे. ओबीसीचा आरक्षणाला इतकुसा देखील धक्का न लावू देता, कोणत्याही प्रकारचा ओबीसी समाजाला अन्याय न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये नक्कीच भाजपाची प्रमुख भूमिका राहिली. देवेंद्र फडणवीसांची त्यानिमित्ताने प्रमुख भूमिका राहिली. पण हे सर्व केविलवाणे प्रयत्न मनोज जरांगेंनी तात्काळ बंद करावे. त्यांच्या मागून जे कटकारस्थान राजकारण करतायत त्यांचा देखील धिक्कार भाजपाच्या वतीने आम्ही सर्वजण करतोय. नक्कीच जरांगे पाटलाच्या मागून जे कटकारस्थान होतं आहे ते थांबवायला पाहिजे आणि जरांगे पाटलांनी आपला बालहट्ट जो आहे तो सोडायला पाहिजे असं आशिष देशमुख सांगतात. कॅमेरामन तर राजकीय नेत्यांच्या या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता. तर मनोज जरांगे पाटील आता अंतर्वादी सराटीमधून निघण्यावर ठाम आहेत, गाडीमध्ये बसलेले आहेत आणि हळूहळू त्यांचा ताफा जो आहे तो पुढे सरकतोय. दरम्यान काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की विशेष अधिवेशन बोलावून सरकारचं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे, मात्र आपण ओबीसी मधूनच आरक्षण मिळण्यावर ठाम आहोत असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आपल्या सोबत आहेत. पवारांची आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक होत आक्रमक भूमिका घेत फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. आतापर्यंत जे टीव्हीच्या माध्यमातून मी बघितलं, माझा अजून त्याच्याशी चर्चा झालेली नाही, ते मुंबईकडे निघालेले आहेत असं ते टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर कळलं. मुंबई म्हणून इकडचे जे मुंबईतील मराठा बांधव आहेत त्यांच्याशी मी आता बोलण्यास सुरुवात केली आहे, कारण संध्याकाळपर्यंत त्या संदर्भामध्ये आम्हाला देखील इथे बैठक घ्यावी लागेल. कारण ते जर आज रात्रीपर्यंत जर मुंबईत पोहोचत असेल तर त्या पद्धतीने काय व्यवस्था करावी आणि कशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे, कारण त्यांची प्रकृती बघता आणि आतापर्यंत त्यांचा हा मागचा 10-15 दिवसाचा जो कालखंड होता त्याच्यामध्ये ज्या प्रकारे उपोषण केलेलं आहे त्यामुळे तेवढा प्रवास त्यांना झेपेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न समोर आहे. आणि या विषयावरती देखील तिकडचे जे काही सहकारी त्यांच्याशी माझं बोलणं चालू आहे की अँब्युलन्सची व्यवस्था त्यांच्यासोबत आहे की नाही ही मी पहिल्या सगळ्यात मगासून त्यांना विचारतोय. कारण एवढा 500-550 किलोमीटरचा आपला जो अंतर आहे मुंबईपर्यंत तो साध्य करत असताना त्यांना वैद्यकीय मदत मध्ये लागेल आणि त्या पद्धतीची सोय काय करण्यात आली या संदर्भामध्ये आमचं तिथे बोलणं चालू आहे. दुसरा जो विषय राहिला की देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्या संदर्भामधला तर ते उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांना जर भेटावयाचं येत असतील तर त्यासाठी शासनाचे दरवाजे ते खुले असले पाहिजे, त्याच्यामध्ये बोलणं झालं पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर आहे वीरेंद्र पवारजी, मात्र महत्वाचा मुद्दा असा की मनोज जरांगे यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, ज्या प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी फडणवीसांवर केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक म्हणून तुम्ही भूमिका काय घेणार आहात, मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून होणार आहे का? मराठा समाजाच्या प्रत्येक आतापर्यंतच्या शांततेच्या आंदोलनामध्ये मी नेहमीच सहभागी झालेलो किंबहुना मुंबईतील सर्व लोक सहभागी झालेले, त्याबद्दल वाद नाही. आम्ही इथे काही दंगल वगैरे करण्यासाठी इथे काम करत नाही, समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काम करत असतो. त्यामुळे अशी कुठलीही परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्रामध्ये होणार नाही. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने मागचे 2 दिवस त्यांच्यावरती ज्या प्रकारे हल्ले चढवण्यात आले आणि ज्या पद्धतीने ते मागचे 2 दिवस त्रासलेले होते त्याच्यामध्ये आजची जी मीटिंग होती आणि इतके दिवस चाललेलं त्यांचं उपोषण होतं, या सर्व माध्यमातून एक माणसाची जी मनस्थिती असते त्याच्या संदर्भामध्ये माझं अजून त्याच्याशी बोलणं देखील झालेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की थोड्या वेळाने मी त्याच्याशी बोलणं करतो ज्यावेळी ते गाडीने पुढे निघतील आणि मग पुढची जी रूपरेषा असेल त्याच्या कार्यक्रमाची तुम्हाला मी कळवतो. वीरेंद्र पवारजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की अजय बारस्कर यांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केलेले होते, आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती ती काही झालेली नाही, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला, 16वा दिवस त्यांच्या आंदोलनाचा त्यांच्या उपोषणाचा, मात्र आज कुठेतरी त्यांचा संयम सुटला असं आम्ही म्हणायचं का? पहिल्यांदा हे कोण अजय बारस्कर यांना मी कधी पाहिलेलं नाही किंवा तेवढा मी कधी ओळखलेही नाही त्यांच्याकडे त्यांच्याशी त्यांच्यामुळे ते कोण आहेत कशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं ते मी बघितलं तर मी काही त्यांना ओळखत नाही. दुसरी गोष्ट, जे मागचे 16 दिवस चाललेलं आंदोलन आहे आणि जे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये जे 10% आरक्षण मराठा समाजाला मिळाल्यानंतर जे अध्यादेशाच्या संदर्भामधला जो त्यांची मागणी होती
ती कुठेतरी या कालावधीमध्ये होताना दिसत नाही आणि पुन्हा 9 तारखेनंतर इलेक्शन जाहीर झाल्यावरती पुढे काहीच होणार नाही. येणारे 8-10 दिवस हे महत्वाची असल्यामुळे त्यांच्या सर्वांमध्ये त्यांची भूमिका घेतली असावी. परंतु मुंबईमध्ये माझी जी भूमिका आहे ती तिकडच्या समन्वयाची आहे. ते जर मुंबईत त्यावेळी येणार असतील तर त्या पद्धतीचे काय व्यवस्था करायची त्या संदर्भामध्ये आम्ही इकडनं जास्तीत जास्त प्रयत्न. वीरेंद्र पवारजी धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. मात्र त्यांच्यासोबतच मराठा समाज हा मोठ्या संख्येनं हा आता अंतरवाली सराठीमधून निघालेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहत आहे. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे आता मराठा समाज भाजप सरकार विरोधात अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आक्रमक बनलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते. मात्र मी मनोज जरांगे यांचं बोलणं ऐकलेलं नाही, त्यांचं बोलणं काय आहे ते ऐकून मी माझी प्रतिक्रिया देईन असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. ते सातारा दौऱ्यावर असताना त्यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी आपण माहिती घेऊन बोलू असं म्हटलेलं आहे. मी याला दाखवतो, चिडू नका पाटील, शांत राहा. एक बावन मराठ्याला संपवले झाला देवेंद्र पडत. तुम्ही हळूहळू बोला पाटील, थोडस याचे पोलीस झाला इले मला गोळ्या घालायला लावल्यात ना. आलो सागर बघले तो गोळ्या घाल घाला. तू कसा ओबीसी तर आरक्षण देत मी बघतो. मला संपितो, शांत राहा. मराठे संपणार म्हणे याला संपवा आधी. मराठे आत्ता घेतात याच्यामुळे मराठे आपल्याला द्यायला. तू मला संपवतो गोळ्या औषध देऊन चालायला बघतो. तू पोलिसाको गोळ्या घालणार पोलिसाला सांगतो मी निपटतो. याचा बळी घ्यायला मारा मी निपटून घेतो म्हणतो. कोर्टाचा आम्ही सन्मान केला होता. शांततेत आंदोलन केलं तरी आमच्या लोकांवर काल गुन्हे केलेच का? म्हणून केले का? तर मनोज सरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत होतात. मोठ्या संख्येनं मराठा समाज मराठा बांधव सुद्धा आता त्यांच्यासोबत अंतरवाली सराठीमधून आता बाहेर पडतात आणि घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते. मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं की आजची बैठक जी आहे ती निर्णायक बैठक असेल. मात्र जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आणि आता ते थेट मुंबईकडे निघण्यासाठी रवाना झालेले आहेत. मला अजूनपर्यंत हा प्रश्नाचं कोडं फुटलेलं नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे. मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे. आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचं स्क्रिप्ट येतो कुठून आहे. कारण का मराठा समाज राहिला बाजूला, मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला. तुमचं जे काय सगळ्या सोहळ्यांची जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना. पण त्या निमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं जे काम सुरू आहे
मनोज जरांगे यांनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत. सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत. पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा. सर, त्या जरीने तुमच्यावर अगदी खालच्या थरात टीका केलेली आहे, कसं प्रत्युत्तर? त्याच्या नावामध्ये जलील आहे, त्याला आता जलील किती करायचं आता माझ्यासमोर पण प्रश्न पडलेला आहे. मरा हिंदू समाजाच्या हातात तुमचा नाडा आहे. ज्या दिवशी हिंदू समाज तुमचा नाडा खेचेल ना, तुम्ही पजामा घालण्याचे पण लायकीचे राहणार नाही. हे या ओवेसीच्या कायट्यांनी आणि पिल्लावळ्यांनी लक्षात ठेवावं. तुम्ही तुम्हाला अगर इथे इथे महाराष्ट्रात येऊन अगर अशा पद्धतीची घरं ओकायची असेल तर भविष्यामध्ये हिंदू समाज तुमची सभा महाराष्ट्रामध्ये व्हायला द्यायची का याबद्दल खरं विचार करेल. मग तुम्हाला परिणाम कळतील वळवळ करण्याचे काय असतात ते. माझा जन्म भारतात झालाय आणि मी कशाला बाहेरच्या देशात जायचं, मला कोणी धमकी द्यायची नाही असं देखील ते. तू या भारत देशामध्ये राहतोस ना तर भारत माता की जय बोलून दाखव. जय श्रीराम म्हण. आमचा देश जो हिंदू राष्ट्र आहे इथे तू वंदे मातरम बोल, इथे भारत माताची जय बोल. मग आम्ही पाहू की तुझ्या रक्त की हिरव आहे की भगव आहे, मग त्याच्यावर ठरवू आम्ही. जरांगे कधी वसवून म्हणाले मराठा समाजामध्ये भूत काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात, मराठा समाज हा संपला पाहिजे ही फडणवीस उच्च असून जरांगे पाटील. म्हणून मी परत सांगतो ना, त्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे, स्क्रिप्ट कोणाकडून लिहून येते आहे तर हे नुसतं वाचून दाखवत आहेत. कारण का एका बाजूला तुम्हाला मराठा समाजाचं हित बघायचं आहे, मराठा समाजाचे नेते बनायचं आहे, मग तुम्ही फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांनाच का टार्गेट करताय? का दुसऱ्या नेत्यांचे नावं घेत नाही आहेत? का कधी पवार साहेबांचं नाव घेत नाही, कधी कधी उद्धव ठाकरेंचं नाव घेत नाही, कधी राहुल गांधीचं नाव घेत नाही? म्हणजे या सगळ्यातून ना आता राजकारणाचा वास यायला लागलेला आहे. म्हणून आज नाही तर उद्या कळेलच ह्यांची स्क्रिप्ट नेमकं कोणाची आहे. जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली, आता त्यांची नौटंकी तरी बस करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या 7-8 महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं. सिल्वर ओक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे? आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले. आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत, त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या फडणवीसांचं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय. पुन्हा एकदा 10% आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते, तुमचं दुःख लक्षात येत आहे. त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा. समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 10% समाजाला आरक्षण दिलंय. समाज खुश आहे. तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाइसची समाजाला गरज नाही. आणि थेट दृश्य आपण बघतोय, जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. अंतरवली सराटीवरून ते निघालेले आहेत आणि जरांगेंनी थेट गंभीर स्वरूपाचे आरोप हे केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांवरती. उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवरती त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. आणि सध्या आपण बघतोय मोठ्या संख्येनं ज्यावेळेला स्वतः जरांगे या गाडीमध्ये बसून निघालेले आहेत, त्यांच्या बरोबरीनं अनेक या भागातील रहिवासी मराठा समाज हा त्यांच्या बरोबरीनं निघालेले आहे. बघायला मिळत आहेत एकीकडे जरांगे पाटील निघालेले आहेत, मुंबईच्या दिशेनं ते रवाना होत आहेत, आता मला कोणीही रोखू शकत नाही असं त्यांनी एकीकडे म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे जोरदार अशा प्रतिक्रिया या देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मी ते काय बोलले ते ऐकलेलं नाही असं म्हटलंय. काय नेमक्या राजकीय प्रतिक्रिया ऐकल्यात? समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलं, हे काही लपून राहिलेलं नाही. एकानी मराठ्यांना हाताळायचं आणि एकानी ओबीसींना हाताळायचं असे भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% जे आर काय सांगितलं गेला, आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही, म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा. हा जो डाव होता ना
त्या डावात अपयशी ठरले, यशस्वी झाले नाही। हा गंभीर विषय आहे। एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय, हे या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? जरांगे पाटील यांनी खूप गंभीर आरोप केले, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। मी काय ऐकलं नाही, अरे मी ऐकलंच नाही, मी काय ऐकलं नाही, अरे मी ऐकलंच नाही। मला वाटतं त्यांची फसवणूक केली जाते, सुस्पष्टपणे भूमिका मांडली जात नाहीये। आता सांगितलं जातंय की आता याच्यावर 3 लाख लोकांनी ऑब्जेक्शन दिले, हे दिले, नंतर आम्ही बघू, नंतर आम्ही करू। एकीकडे भुजबळांना सोडलं जातंय, भुजबळ तुमच्याच कॅबिनेटमधले मंत्री आहेत ना, त्यांना वेगळी भूमिका मांडायला सांगितली जाते, मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतात। आता या सगळ्यामुळं मनोज जरांगेंचं मला असं वाटतं आंदोलनात त्याने जे आरोप केले त्याची तर चौकशी झाली पाहिजे। जर ते म्हणत असेल अशा पद्धतीनं, जर त्यांची भूमिका असेल, तर मला वाटतं सरकारने या त्यांच्या आरोपाची चौकशी केली पाहिजे। मी जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करणार आहे, तुम्हाला सर्व सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलता येतं, तुम्ही बोलू शकता। मग हे जे काय आरोप प्रत्यारोप आहेत, ज्यांच्यावर आपल्याला आरोप लावायचे किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला काही शंका असेल, त्यांच्याशी चर्चा करा ना। चर्चा करून मार्ग निघत नाहीत का? चर्चा करून हेच मार्ग काढले पाहिजेत। आणि मला वाटतं तेवढे आपण सर्वांनीच कुणालाही वेटीस न धरता आपण यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणून आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे, त्याने तो कसा वापरायचा हे त्याने ठरवलं पाहिजे। परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, जे आरक्षण दिलं ते टिकणारं असणार आहे आणि ते टिकलंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे। मला अजूनपर्यंत हा प्रश्नाचं कोडं फुटलेलं नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे? आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात। एकीकडे जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत आणि ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर यायला सुरुवात झालेली आहे। तर आपल्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आता मुंबईच्या दिशेनं सागर बंगल्याच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। मराठ्यांनी शांत राहावं, मी एकटाच जाणार, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी मराठ्यांना केलंय आणि एक इशाराही त्यांनी दिलेला आहे। तर फडणवीसांकडनं जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं हे जरांगे पाटील म्हणालेत। सागर बंगल्यावरती येतो, माझा बळी घ्या असंही जरांगेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। अतिशय आक्रमक अशा अवस्थेमध्ये जरांगे पाटील पाहायला मिळाले होते आणि याच काळामध्ये त्यांनी मराठा समाजालाही आवाहन केलेलं आहे की आता मी एकटाच जाणार आहे, माझ्या मागे तुम्ही येऊ नका। मात्र तरीही आपण बघतोय हा जनसमुदाय जो आहे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतोय। जरांगेंच्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी आता विविध नेत्यांकडून केली जातीये। विशेषतः दानवेंची प्रतिक्रिया आपण पाहतोय आणि जरांगेंसोबत हा मोठा जनसमुदाय, मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं मनोज जरांगे यांच्यासोबत एकवटलेले आहेत आणि जरांगे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। आपल्या निर्धारावर ते ठाम आहेत आणि जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना आणि सोबत हजारोंच्या संख्येनं हा मराठा जनसमुदाय आपण पाहतो आहोत। एकीकडे आपण बघतोय अंतर्वादी सराठीमध्ये हे सगळेजण जे आहेत मराठा समाज बांधव जे आहेत ते एकत्र जमलेले आहेत, ते एकीकडे विनवणी करतायत, अर्ज करतायत जरांगे पाटलांना, तुमची तब्येत अजूनही बरी नाही आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या। आणि दुसरीकडे जरांगे पाटील मात्र आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत, ते म्हणतात तुम्ही कोणीही माझ्यासोबत येऊ नका, मी एकटाच मुंबईला जाण्यासाठी समर्थ आहे, मी एकटाच जाईन। आणि त्यासाठीच त्यांनी अक्षरशः टाहो फोडलेला सुद्धा आपण पाहिलेला आहे, अट्टहास करत ते निघालेले आहेत असंही एकीकडे आपल्याला पाहायला मिळते। मात्र भाजपनं उपकाराची भाषा करू नये अशा स्वरूपात विरोधी पक्षांच्या प्रतिक्रियाही समोर येईल। मराठ्यांना मला जाऊ द्या गाडी, पाय पडतो त्यांची आग वाढी तरी त्या देवेंद्र फडणवीस तिकडे दाखल करायला लावले। मराठे माझ्या अंगावर घालतोय, नेते माझ्या अंगावर घालतोय, छगन भुजबळ माझ्या अंगावर, गोरगरिबाला आरक्षण दिलं म्हणतो या 75 वर्षात न दिलेलं, हरामखोर पोरग याला त्याचा काटा काढा, आपलं सरकार जर आणायचं असलं तर याचा काटा काढावा लागणार। यांनी मराठी एक केलेत, ह्यो नेता वय झालं, गेला औषध द्या, सलाईन द्या, त्याच्यातून संपन्न येतं, आपली पोलिसाला गोळ्या घाला, गोळ्या घालायचं म्हणतो तो फडणवीस मला, चल आलो तिकडं वाढीव म्हणतो पोलिसाला मला, तर सागर बांगल्यावर आलो घाल गोळी, तेव्हा म्हणतो याचा बळी घ्या, बळी घ्यायचा। माझ्या समाजावर माझी लय निष्ठा आहे, लय प्रेमी, लय माया करतो माझ्या समाजाला, लय निष्ठा आहे, मी लयच प्रेम करतो, माझा समाज मी एक केला आहे, ह्या देवेंद्र फडणवीसला फसाना, त्याला खपत आहे, तो मला संपायला निघाला, तेव्हा तो याला संपायचं म्हणजे संपायचं,
काही करा संपतो तुम्हाला, मी बी मराठाचा आहे, तू बी बामणाचा आहे, तू बामणी कामा दाखव, मी मराठाचा गणित कावा दाखवतो, तू हे आलो बंगल्यावर मराठ्यांनी फक्त मी गाडी अडू नका रे, तुमच्या पाय पडतो, तुमच्या लेकराला सगळ्या सोयऱ्यांचा कायदा ओबीसीतून आरक्षणच घेऊन येतो, काळजी करा फक्त हे गाडी नका अडू, नका अडू, मी याला दाखवतो, मला संपतो देवेंद्र फडणवीस आराम कर, तुम्हाला संपी दो, माझी जात एक झाली ना, संपी तो ना, तुम्हा तुला काटा येऊ मराठ्याला आता बी म्हणून तू फक्त याला संप, मराठ्यांना आता फसवा, तू 10% आरक्षण घेत नाही, आराम कर येऊ याला संप, याला एकदा पोलिसा गोळ्या घाला, नाही तर मग औषध द्या, याचा बळी घ्या, नाही याला बद्दाम करा. आपण बघतोय ही प्रतिक्रिया होती जरांगे पाटील यांची, त्यांना शांत व्हा असं वारंवार त्यांच्याबरोबर असणारे सर्व मराठा बांधव सांगतात. मात्र जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आपण पाहत होतो आणि जरांगे पाटील फडणवीसांचं माझ्याविरोधात षडयंत्र आहे असं म्हणत होते, माझा बळी घ्या, सागर बंगल्यावरतीच येतो अशी ही प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिलेली आहे. तर माझी मात्र गाडी अडवू नका, मी एकटाच जाण्यासाठी समर्थ आहे, मराठ्यांना एकच विनंती आहे, तुमच्या लेकरा बाळांसाठी मी लढतोय, माझी गाडी तुम्ही अडवू नका, अशी मात्र त्यांनी आर्तस्वाद ही मराठा बांधवांना घातलेली पाहायला मिळते. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, मात्र जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केलेली आहे, स्वतंत्र मराठा आरक्षण त्यांना मान्य नाहीये आणि हीच मागणी घेऊन आणि सगळे सोयरे या विशेष शब्दाबाबत आपल्या मागण्या घेऊन जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, सागर बंगल्यावर ते निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव आपण पाहतो आहोत. सागर बंगल्यावरती मी एकटाच जातो, माझा बळी घ्या, जरांगे काय म्हणालेले आहेत माहिती नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मात्र प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात विचारण्यात आलं त्यावेळेला ते काय बोलले ते मी ऐकतो आणि मग प्रतिक्रिया देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र फडणवीसांचं माझ्या विरोधात षडयंत्र आहे असं म्हणत जरांगे पाटील मात्र आक्रमक झालेले आहेत, 10% आरक्षण त्यांना खरं तर मिळालेलं मान्य नाही आणि त्यानंतर आता त्यांनी सागर बंगल्यावरती जातो असं म्हणत आता काय करायचंय ते तिथे येऊनच माझ्यावरती गोळ्या झाडा अशा स्वरूपात वक्तव्य जे आहे ते जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. सध्या आपण बघतोय जरांगे पाटील हे निघालेले आहेत, त्यांची गाडी जी आहे ती निघाली आहे आणि बरोबर मराठा बांधव सुद्धा त्यांच्या सोबतीनं आहेत, मात्र त्यांनी एकच विनवणी केलेली आहे, मला अडवू नका असं त्यांचं वारंवार या मराठा बांधवांना म्हणणं आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगेंना सपोर्ट हा जवळपास नकोसा नाहीसा झाला होता आणि म्हणून हातातलं असलेलं मराठा आंदोलन आपल्याकडून दूर चाललंय याची मनोज जरांगेंना जाणीव झाल्यामुळे ते ह्या प्रकारचे केविलवाणे प्रयत्न करतायत. फडणवीसांवर वैयक्तिक आरोप आणि टीका म्हणजे जरांगेंच्या मनामध्ये कोणीतरी जो द्वेष फडणवीसांबद्दल कालवलेला आहे ते कट कारस्थान करणारे नेते या सर्व संदर्भामध्ये राजकारण करताय. त्यानिमित्ताने जरांगेंनी श्रद्धा सरकारवर ठेवावी, सबुरीने शांततेने घेतलं तर नक्कीच प्रामाणिक प्रयत्न एकामागे एक सरकार करताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा याला सुरुवात झालेली आहे. राजकीय प्रतिक्रिया बघतोय की मराठा समाज बांधव सुद्धा एकवटलेले आहेत. आपण अंतरवाली सराठी मधनं ज्या निघाले बघतोय वेठूस धरू नये अशा स्वरूपाची आर्त हाक जी आहे ती सरकारच्या वतीनं वारंवार दिली जाते. यापूर्वी सुद्धा अनेकदा जरांगेंनी कोणालाही वेठीस धरू नये असं म्हणण्यात आलेलं होतं, सरकारनं वारंवार विनवणी केलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की जरांगे यांचा हा लढा मात्र अजूनही कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मी सागर बंगल्यावरती दाखल होत आहे, इथेच मला गोळ्या घाला अशा स्वरूपाची भाषा सुद्धा आता सध्या जरांगे पाटील यांनी उच्चारलेली आपण ऐकली आहे. तर मराठा समाज बांधवांसाठी मी हा लढा लढतोय आणि वाटेमध्ये कुणीही मला थांबवू नका असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केलेलं आहे. थेट मुंबईपर्यंत सागर बंगल्यापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्यानंतर माझा बळी घ्या असं म्हणतायत जरांगे पाटील. आणि आपण पाहतोय विविध स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया. बच्चू कडू थोड्याच वेळात यावर काय नेमकी प्रतिक्रिया व्यक्त करतात तेही पाहणं महत्वाचं असणार आहे.
एकीकडे आपण बघतोय की सरकारच्या वतीने त्यांना वारंवार विनवणी केली जाते आणि दुसरीकडे नेमकी ही स्क्रिप्ट कोणाची असाही सवाल केला जातोय. मला असं वाटतं का त्यांनी प्रचंड मेहनत केली, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये काही अपवादात जे काही गोष्टी घडतात त्या जाणीवपूर्वक त्याला वेगळं वळण लागावं असं काही लोक करतच असतात, त्याला आपण बळी पडू नये एवढीच विनंती आहे. मला वाटते का एका व्यक्तीवर कोणावर आरोप करून आपण त्या आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत, पण मला असं वाटतं का त्यांनी एकदम एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये, कारण एवढ्या महिन्याची मेहनत, एवढ्या लोकांचा विश्वास आणि मुद्दामून आपण असं पाहतो आहे का याला वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत आहे, त्या शक्तीचं बळी पडू नये एवढंच मला असं वाटतं. आणि एक त्याचा कुठला पुरावा गिरावा सहित सगळं घेऊन माहीत पडलं तर निश्चितच ते समोर येईलच ना, पण आपण कुठल्याही प्रकारची अर्धी अधिक माहिती घेऊन जर अशा पद्धतीनं समोर गेलो तर त्याचे परिणाम समाजावर पडेल. आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे. लोकांचं मत पण तेच आहे का आपण तिथे गेल्यापेक्षा अधिक काही लोकांची बैठक घेऊन काय निर्णय घेतला पाहिजे, समोर कसं गेलो पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि एवढ्या मेहनतीला त्यांना कुठं बाधा येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसांना माझा जीव घ्यायचा आहे त्यामुळे मी सागर बंगल्यावर माझा जीव घेतो अशी भूमिका जरांगीची आहे. मला वाटतं अशा टोकाची भूमिका घेऊ नये. आखरी कोणाचा जीव महत्वाचाच आहे, देवेंद्रजीचा असू दे का जरांगे पाटलांचा असू दे, आपण जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही, देण्यासाठी पण केलं नाही. मला वाटतं याच्यातून चांगला मार्ग, अधिक कसा चांगला मार्ग काढता येईल याच्यासाठी अधिक आम्ही उद्या परवा काय प्रयत्न करता येईल ते आपण करू, पण मला वाटतं जे घेतलेली एकदम टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी. आता बारसकरचा प्रहारचा विषय संपलेला आहे, त्यांनी सुद्धा मी बारसकरांना पण विनंती करतो का एकदम व्यक्तिगत आरोप करून एखादं आंदोलन कुठेतरी चिघळण्याचं काम त्यांनी करू नये. जे काय असेल जेव्हा एखादं कोणी आंदोलक असतं त्यांच्या भावना अतिशय आक्रमक असतात आणि त्यावेळेस कोणी जाणीवपूर्वक त्यांना कसं डिवचण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे, त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो. ते मला माहीत नाही, पण असं होणार नाही, असं कोणी केलं असेल तर त्याला तो सजा भोगणारच. नाही मला वाटतं ते खूप त्यांची उंची खूप मोठी, त्यांनी प्रचंड मोठी उंची उभी केलेली आहे. ते आता फक्त एका गावापुरते नाही तर त्यांच्या मग करोडो लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनीच असं हतबल होऊन डायरेक्ट तिकडे जावं हे चुकीचं आहे. मला वाटते त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. शाळेच्या परीक्षा चालू असताना, महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला थांबवण्याचं, अशांत करण्याचं काम चालवलेलं आहे. ह्या सगळ्या बाबीच्या संदर्भानं माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, निर्देश आहेत, निरीक्षण आहेत. हे असताना पुन्हा एकदा जरंगे हम करेचो कायद्याप्रमाणे जो तिथून अंतरवलीतून निघून अमुकाच्या घरी जातो, तमुकांच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो, या प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहे. रस्त्यावर लोक यावं या भानगडीत आहे, याच्या मागचा पूर्णतः राजकीय हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल, या अँगलनी सुद्धा तपास होणं आवश्यक आहे. महाराष्ट्र डिस्टर्ब नाही झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की ज्या जरंगे 5 पेक्षा जास्त लोक घेऊन अंतर Thank you.
presented by Poonawalla Fincorp, enabling dreams. Co-powered by Sugar Free. Ek chota sa change for fitness. Banega to badhega India. Ultratech desh ka number one cement. No stress, Finolex. Priya Gold Butter Delight Biscuits, Kalonji ke saath makhan ka tadka. Special partner. Prabhu ji, mithai ho ya namkeen, bas moka chahiye ji. Servocon, transformer and stabilizer. Rakhe sab control mein. Servocon. पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी. सुनेत्रा पवार फिक्स खासदार, बॅनरवर उल्लेख. पुण्याच्या इंदापूरमध्ये अजितदादा गटाकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये जेसीबीतून हात घालत अजित पवारांचं जल्लोषात स्वागत. एकच वादा अजितदादा, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. इंदापुरात अजित पवारांकडून गैरजेचं राजकारण सुरू. हर्षवर्धन पाटलांकडून दुरावलेल्या भरत शहांची अजित पवारांनी भेट घेतली. भरत शहा काही काळ हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक मानले जात होते. जागावाटपा संदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण. महायुतीचं जागावाटप लवकरच ठरणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती. वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार, पण तीन पक्षांनी जागा वाटप करावं मग आम्ही जागा मागू, असं अशक्य. आंबेडकरांच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. इच्छुक असणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या असं मी म्हणालो, प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचा, देशाच्या विकासासाठी भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करा असं माझं वक्तव्य होतं, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हीच भाजपची भूमिका. पक्ष फोडणं ही मोदी शहा यांची विचारसरणी. संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका. चंद्रशेखर बावनकुळे बोलले ते खरं, मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा हेच भाजपचं आधीपासूनचं धोरण. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. भाजप छोट्या पक्षांचा वापर करतं आणि नंतर वाऱ्यावर सोडतं. रासपाचे नेते महादेव जानकर यांची भाजपवर टीका. तर जानकरांप्रमाणे थोडा थोडा अनुभव आम्हाला येतोय, अकोल्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. बच्चू कडू कधी आमच्यासोबत आलेच नाहीत, ते शिवसेनेसोबत आहेत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीनं बच्चू कडूंना चांगलं सांभाळलं आहे, बच्चू कडूंचा आम्ही सन्मान करतो. बच्चू कडूंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपवर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची वेळ आली आहे, भाजपची ताकद परावलंबी, भाजपला लोकशाही संपवायची आहे, संजय राऊतांची टीका. दीपक केसरकर सत्तेसाठी लाचार झाले असल्यानं नारायण राणे यांचे पाय चाटू लागले. याआधी हेच केसरकर राणेंच्या दादागिरीची आरोळी ठोकत फिरत होते. विनायक राऊतांची दीपक केसरकरांवर जोरदार टीका. मनोज जरांगे मराठा समाजाची निर्णायक बैठक घेणार, त्यांच्या विरोधामध्ये काय षडयंत्र सुरू हे सांगणार. अजय बारस्कर यांच्या गंभीर आरोपानंतर जरांगे पाटलांचा इशारा. मनोज जरांगे पहिल्यापासूनच दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरवणार. भुजबळांची जरांगेंवर टीका. तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं मग आंदोलनाची गरजच काय, भुजबळांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. सत्यता बाहेर पडली की वादळही तितक्याच वेगानं शमतं, जरांगे यांचा अभ्यास नाही हे लोकांच्या लक्षात आलं, छगन भुजबळांची टीका. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण तरी देखील जरांगेंचं आरक्षण, उपोषण कशासाठी, भुजबळांचा सवाल. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, जरांगे पाटलांनी मराठा समाजाला वेठीला धरू नये, जरांगेंनी उपोषण सोडावं, गुलाबराव पाटलांचं आवाहन. देशाची परिस्थिती बिकट नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट. शरद पवारांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती, फडणवीसांची पवारांवर खोचक टीका. शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही, सुप्रिया सुळेंचं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना उत्तर. पवार रायगडावर गेल्यानं राज ठाकरे आणि फडणवीसांनी काल टीका केली होती. पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयांवर आता तुतारी चिन्ह. शरद पवार यांच्याकडून नव्या चिन्हाचं रायगडावर अनावरण. अनावरण झाल्यानंतर नवं चिन्ह कार्यालयांवर लावलं. बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. साफसफाईचं काम पालिकेनं खासगी संस्थेला दिल्यानं राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा. सातारातील जलमंदिर पॅलेसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट. फडणवीसांनी उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बिरसा परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर. ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये दोघांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच. संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची चर्चा, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा. जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा निवडणूक लढवणार. वेरूळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार. मराठवाड्यामधील 8 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय.
महायुतीकडून मंडलिकांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याचे संकेत. काही दिवसांपूर्वी संजय मंडलिकांनी शांची भेट घेतली होती. मंडलिकांना उमेदवारी देण्याचा शब्द मिळाल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यामधल्या माणच्या दौऱ्यावर. फडणवीसांनी उदयनराजे भोसलेंची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जलमंदिर पॅलेसमध्ये फडणवीसांनी उदयनराजेंची भेट घेतली. अमरावतीमध्ये ठाकरेगडाचं मिशन लोकसभा. ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांचा संघटनात्मक बांधणीकडे जोर. करमाळ्यामध्ये शिंदेगडाच्या नेत्या रश्मी बागल भाजपामध्ये प्रवेश करणार. 27 फेब्रुवारीला मुंबईतल्या भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये पक्षप्रवेश. भाजपा प्रवेशानं म्हाडा लोकसभेमध्ये भाजपला फायदा. लोकसभेच्या उमेदवारीसाठी जुने भाजप कार्यकर्ते सक्रिय. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ. भाजपने लोकसभेची उमेदवारी द्यावी. समिधा नटावतकरांची मागणी. वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून आढावा बैठक. आढावा बैठकीला पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती. उमेदवारीकरता चर्चेतली नावं असलेले हर्षवर्धन देशमुख यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद. असलपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. बच्चू कडूने ढोल वाजवून गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. बुलडाण्यामध्ये रविकांत तुपकर यांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी. निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान तुपकर क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरले. नागपूरच्या माहूरकोडा गावामध्ये शरद पवार गडाचे नेते अनिल देशमुखांनी लुटला विटी तांडू खेळण्याचा आनंद. मतदारसंघामध्ये दौऱ्यावर असताना देशमुखांना लहान मुलांसोबत खेळण्याचा मोह आवरता आला नाही. 2024 मध्ये ईडीमधील मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या जाणार. सगळेच भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेल्यानं त्यांना कामं सोडणार नाही. अंजली दमानी यांचा भाजपवर टीका करताना खोचक ट्विट. उद्या वाशिममधील बाजार समित्यांमध्ये एक दिवसीय लाक्षणिक बंद. जिल्ह्यामध्ये 6 बाजार समित्या बंद राहणार. बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिक शहरातील बाजार समिती उद्या बंद राहणार. राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ एक दिवसाचा संप. संपकाळामध्ये बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहणार. परभणी जिल्ह्यामधल्या बाजार समित्या उद्या बंद राहणार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार पणन अधिनियमन 1963 मधील प्रस्तावित बदलाविरोधात बंदचा निर्णय. 3 महिन्यानंतर मन की बातचा 111 भाग प्रसारित होणार. मोदींकडून भाषणामध्ये जाहीर. आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं निर्णय. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये नवचषक सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा महोत्सवाला शुभारंभ. मशाल ज्योत घेऊन रॅलीला सुरुवात. 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळलं. मुंबईच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मुंबई पालिकेला सूचना. परीक्षेच्या वेळेला शिक्षकाला निवडणुकीचं काम देणं टाळावं. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडेंच्या सूचना. कोल्हापूरच्या गडिंग्लज शहरामध्ये ग्रामदैवत काळभैरवाचा यात्रोत्सव. भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या वतीनं मंदिराला 16 किलो चांदीची प्रभावळ अर्पण. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर महोत्सवामध्ये पुरातन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन. इतिहासकालीन शस्त्र पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ. जांबूत सोमबूत परिसरामधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. वर्ध्यात विनापरवानगी अवैधरित्या वाळूची तस्करी. 10 टिप्परसह 91 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 12 वाळू तस्करांवर सेवाग्राम पोलिसांची मोठी कारवाई. अहमदनगरमध्ये सराईत मोटारसायकल चोरट्या नाटक. 7 मोटारसायकलसह 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई. सोलापूरच्या भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांकडून महसूल पथकावर हल्ला. महसूल पथकावर 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं केला हल्ला. दगडानं काठ्याने तलवारीनं गाडी फोडली. हिंगोलीमध्ये रेती माफियाची तलाठी आणि कोतवालाला मारहाण. ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल. 5 जणांच्या विरोधात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल. पुण्याच्या कोवता गावमधील आरोपीला जळगावच्या 40 गावमध्ये पोलिसांकडून अटक. गावठी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्यांना देखील शहर पोलिसांनी बिड्या ठोकल्या. यवतमाळ जिल्ह्यातून 1600 भाविक अयोध्येकडे रवाना. धामणगाव रेल्वे स्थानकावर आस्था एक्सप्रेसला भाजप नेते नितीन भुतडा श्याम जयस्वाल यांचा भगवा झेंडा. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी पेरणीची लगबग सुरू. मुबलक पाणी साठ्यामुळे सोयाबीन आणि मूग पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पुन्हा तस्कर हत्तीचं दर्शन. कुदनूर किटवाडमध्ये हत्तीकडून पिकांचं नुकसान. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हत्तीची अधिवासामध्ये रवानगी. जळगावच्या मुक्ताई नगरमध्ये बडोदा रस्त्याची दुरवस्था. स्थानिकांकडून खड्डे बुजवण्याचं काम. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. स्थानिकांचा आरोप. नाशिकच्या इगतपुरीमधल्या गिरजा माता यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात. शहरातून मंगल कलश शोभायात्रेचं आयोजन. भाविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. जळगावच्या मुक्ताई नगरमध्ये रोहिदास महाराज जयंती साजरी. रोहिणी खडसेंची कार्यक्रमाला उपस्थिती. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित.
कोल्हापूरच्या सरकारांच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गडाचं नवं चिन्ह पक्ष कार्यालयावर लागलंय. डिजिटल बोर्डचे स्थानिक नेते नितीन जांभळे, मदन कारंडे आणि उदय पाटलांच्या उपस्थितीमध्ये अनावरण. यंत्रणांनी निवडणुकीची कामं संवेदनशीलपणे करावीत, निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकरांच्या सूचना. भंडारा गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सुरू. गोंदिया ते डेमू मेमू लोकल गाड्यांचं तिकीट दर पूर्ववत, प्रवाशांना दिलासा. रेल्वे कमिटी आणि प्रवास समितीच्या मागणीला यश. सिंधुदुर्गमध्ये अवैधरित्या राहणारे 10 बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात, सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अवैधरित्या वास्तव्याला असलेल्यांची माहिती द्या, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे स्वर जिजाई कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. वाशिममधील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महारोजगार मेळाव्याचं यशस्वी आयोजन. 154 उमेदवारांना मिळाली विविध क्षेत्रामध्ये नोकरी. जळगावच्या फैजपुरामध्ये रंगली कुस्तीची दंगल, महाराष्ट्रातील विविध कुस्तीपटूंचा मोठा सहभाग. हेडलाईन चे प्रस्तुत करता घरकुल मसाले, देहरोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. फडणवीसांकडनं समाजात फूट पाडण्याचा आरोप करत जरांगे पाटील आक्रमक. फडणवीसांच्या बंगल्यावर जाण्याचा निर्णय, अंतरवाली सराटीत ग्रामस्थांकडनं जरांगेंना रोखण्याचा प्रयत्न. सलाईन मधनं मला फडणवीसांचा विष देण्याचा डाव होता, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. मराठांचं आंदोलन संपवण्यासाठी वाटेल ते करण्याचा घाट घातल्याची टीका. बारस्कर राणेंसहित सर्व माणसं फडणवीसांनी पेरली. बहुजन, ओबीसी आणि मराठा समाज संपूर्ण हाच फडणवीसांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा जरांगेंचा आरोप. पर्याय देऊन मोठ्या नेत्यांना संपूर्ण हाच फडणवीसांचा डाव. पुणेकरांना पुढे करून जानकरांना, तर कराडांना पुढे करून पंकजांना संपवण्याचा घाट घातल्याचाही आरोप. फडणवीस सत्तेत आल्यावर आरक्षण मिळतं आणि सत्तेत गेल्यावरून लगेच कसं काय रद्द होतं? मराठांसह धनगर फडणवीसांना फक्त सत्तेसाठी हवा आहे, जरांगेंची टीका. राजकीय आरोप करण्याऐवजी जरांगेंनी राजकारणात उतरावं. फडणवीसांनी राज्यातल्या सर्व समाजाचं हित पाहिले, जरांगेंच्या आरोपांवर भाजपच्या अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया. सत्ताधाऱ्यांनी समाजासमाजात फूट पाडली हे आम्ही वारंवार सांगतोय, जरांगेंच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आरोपांच्या चौकशीची हिंबावली. मराठांना आरक्षण देऊन फडणवीसांनी मराठा समाजावर अनंत उपकार केले, भाजपच्या प्रसाद लाड यांचं जरांगेंच्या टीकेला उत्तर. तर अवैध आरक्षण देणाऱ्या भाजपनं उपकाराची भाषा वापरू नये, अंबादास दानवेंचं उत्तर. जरांगेंच्या स्क्रिप्टमधनं मला तुतारीचा वास येतोय, मराठा आरक्षणापुरता जरांगेंनी लढा ठेवावा, अन्यथा सागर बंगल्यापुढील भिंतही ओलांडणं जरांगेंना अवघड होईल, नितेश राणेंचा इशारा. नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत, मी प्रज्ञा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. मराठा आंदोलन संपवण्याचा फडणवीसांचा डाव होता असं म्हणतायत मनोज जरांगे पाटील. फडणवीसांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, माझा बळी घ्या, सागर बंगल्यावरती येतो असं म्हणत जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले. सागर बंगल्यावरती मी एकट्यानंच जातोय, जरांगे काय म्हणाले ते माहिती नाही असं म्हणत मात्र देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Thank you.
जरा नको सर काय रे मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावं या भूमिकेचं समर्थक भारतीय जनता पार्टी आहे किंबहुना आताही मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजालाच अधिक न्यायिक मिळावं या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिलं आहे आणि म्हणून समाज जी मागणी मागतोय त्याला पूर्ण करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया होणं आवश्यक आहे आणि या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच न्यायिक टिकणारं आरक्षण दिलंय आणि त्यामुळे न्यायिक टिकणारं आरक्षण देणार देवेंद्र असे बिनबुडाचे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही ते असमर्थनीय आहेत समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका या सरकारची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाकडे शपथ घेऊन आताच 10% टिकणारं आरक्षण दिलंय अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतना सुटले जाऊ शकतात सोडवले पाहिजेत या सगळ्यामध्ये कुठलाही राजकीय रंग आणणं हे मराठा समाजाला मान्य नाही मराठा समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतोय आणि म्हणून या बाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे आरोप तद्दन बिनबुडाचे आणि खोटे आहेत याचं समर्थन होऊ शकत नाही माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठेही अद्वा तद्वा गैरपद्धतीने वितुष्ट निर्माण करणारं अशा पद्धतीचा सोडाच ते कधीच केलं नाही पण संविधान आणि कायदा याच्या पलीकडे ते कधी बोलतच नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो त्याचं असमर्थन करतो किंबहुना त्याचा निषेध करतो मुंबईकडे येण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आमच्या समाजांच्या मागणीच्या चर्चेसाठी यायचं सादर आमंत्रणच आहे देवेंद्रजी सुद्धा स्वतः मराठा समाज हेडलाईन्स प्रस्तुत करता शिवसमर्थ प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी
from fragile five to top five, from a laggard to a leader, India under Modi has reimagined the world order. Presenting the second edition of TV9, What India Thinks Today. Summit theme, India poised for the next big leap. Listen to Prime Minister Modi unveil his vision for Viksit Bharat at News 9 Global Summit, a TV9 network initiative. Presented by Poonawalla Fincorp, enabling dreams. Co-powered by Sugar Free. एक छोटा सा चेंज फॉर फिटनेस, बनेगा तो बढ़ेगा इंडिया. अल्ट्राटेक देश का नंबर वन सीमेंट, नो स्ट्रेस फिनोलेक्स. प्रिया गोल्ड बटर डिलाइट बिस्किट्स, कलौंजी के साथ मक्खन का तड़का. स्पेशल पार्टनर प्रभु जी मिठाई हो या नमकीन, बस मौका चाहिए जी. सर्वोकॉन ट्रांसफॉर्मर एंड स्टेबलाइजर, रखे सब कंट्रोल में. सर्वोकॉन. पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी. सुनेत्रा पवार फिक्स खासदार, बॅनरवर उल्लेख. पुण्याच्या इंदापूरमध्ये अजितदादा गटाकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये जेसीबीतून हार घालत अजित पवारांचं जल्लोषात स्वागत. एकच वादा, अजितदादा, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. इंदापुरात अजित पवारांकडून गैरजेचं राजकारण सुरू. हर्षवर्धन पाटलांकडून दुरावलेल्या भरत शहांची अजित पवारांनी भेट घेतली. भरत शाह काही काळ हर्षवर्धन पाटलांचे खंदे समर्थक मानले जात होते. जागावाटपासंदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण. महायुतीचं जागावाटप लवकरच ठरणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती. वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार, पण तीन पक्षांनी जागावाटप करावं मग आम्ही जागा मागू, असं अशक्य. आंबेडकरांच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. इच्छुक असणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या असं मी म्हणालो. प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचा, देशाच्या विकासासाठी भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करा, असं माझं वक्तव्य होतं. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे, हीच भाजपची भूमिका. पक्ष फोडणं ही मोदी शहा यांची विचारसरणी. संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका. तर वली सराटेमधून ही दृश्य आपण पाहतो आहोत. आता या ठिकाणी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मराठा समाज असेल त्याचबरोबर पोलिसांकडून आता केला जातो आहे. मात्र मनोज जरांगे हे मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. आपण देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार, असं मनोज जरांगे यांनी ठामपणे म्हटलंय. मात्र आता या ठिकाणी मराठा समाज बांधव त्याचबरोबर पोलिसांकडून देखील मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. पहिलीकडे बघतोय आपण, मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहेत आणि आजूबाजूला मराठा बांधव हे त्यांच्या सोबत आहेत. जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे आपल्याला मराठा बांधव हे त्यांची समजूत घालताना पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहे. 2018 साली एसईबीसीच्या माध्यमातून त्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते टिकू शकलं नाही. यामध्ये फडणवीसांचा काय दोष, असं भाजप नेत्यांनी आता म्हटलेलं आहे. Presented by Poonawalla Fincorp, enabling dreams. Co-powered by Sugar Free. Ek chota sa change for fitness. Banega to badhega India. Ultratech desh ka number one cement. No stress, Phenolex. Priya Gold Butter Delight Biscuits, Kalonji ke saath makhan ka tadka. Special partner, Prabhu ji mithai ho ya namkeen, bas moka chahiye ji. Servocon, transformer and stabilizer, rakhe sab control mein. Servocon. वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून आढावा बैठक. आढावा बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती. उमेदवारीकरता चर्चेतली नावं असलेले हर्षवर्धन देशमुख यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद. असनपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. बच्चू कडूने ढोल वाजवून गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. मुंबईमध्ये रविकांत तुपकर यांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी. निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान तुपकर क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरले.
नागपूरच्या माहूरकोडा गावामध्ये शरद पवार गडाचे नेते अनिल देशमुखांनी लुटला विटी तांडू खेळण्याचा आनंद. मतदारसंघामध्ये दौऱ्यावर असताना देशमुखांना लहान मुलांसोबत खेळण्याचा मोह आवरता आला नाही. 2024 मध्ये ईडीमधील मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या जाणार, सगळेच भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेल्यानं त्यांना कामं सोडणार नाही. अंजली दमानी यांचा भाजपवर टीका करताना खोचक ट्विट. उद्या वाशिममधील बाजार समित्यांमध्ये एक दिवसीय लाक्षणिक बंद, जिल्ह्यामध्ये सहाही बाजार समित्या बंद राहणार, बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिक शहरातील बाजार समिती उद्या बंद राहणार, राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ एक दिवसाचा संप, संपकाळामध्ये बाजार समितीमध्ये सर्व व्यवहार बंद राहणार. परभणी जिल्ह्यामधल्या बाजार समित्या उद्या बंद राहणार, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार पणन अधिनियमन 1963 मधील प्रस्तावित बदलाविरोधात बंदचा निर्णय. 3 महिन्यानंतर मन की बातचा 111 भाग प्रसारित होणार, मोदींकडून भाषणामध्ये जाहीर, आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं निर्णय. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये नवचषक सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा महोत्सवाला शुभारंभ, ज्योत घेऊन रॅलीला सुरुवात. 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळलं, मुंबईच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मुंबई पालिकेला सूचना, परीक्षेच्या वेळेला शिक्षकाला निवडणुकीचं काम देणं टाळावं, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडेंच्या सूचना. कोल्हापूरच्या गडिंग्लज शहरामध्ये ग्रामदैवत काळभैरवाचा यात्रोत्सव, भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या वतीनं मंदिराला 16 किलो चांदीची प्रभावळ अर्पण. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर महोत्सवामध्ये पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, जांभूत सोमभूत परिसरामधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. वर्धात विनापरवानगी अवैधरित्या वाळूची तस्करी, 10 टिप्परसह 91 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 12 वाळू तस्करांवर सेवाग्राम पोलिसांची मोठी कारवाई. अहमदनगरमध्ये सराईत मोटारसायकल चोरट्या नाटक, 7 मोटारसायकलसह 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीरामपूर शहर पोलीस.